लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन और भी एक पुण्यतान का पवित्र दिन में हम सभी लोगों को मिल करके हमारा उद्धारकर्ता का पवित्र नाम ऊंचा करने के लिए उन्हें कृपा दिया आणि पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये आपला तारणकर्ता प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव उंच करण्याकरता प्रभूने आपल्याला सहाय्य केलं वास्तव में प्रभु के उपस्थिति में शरीर में इकट्ठा होना तक कितना बड़ा भाग्यवान बात है आणि खरोखर प्रभु च्या उपस्थिति मध्ये अशा प्रकारे एकत्र येणं सुद्धा खूप भाग्याची गोष्ट आहे केरला में अभी इकट्ठा होने के लिए अनुमति दिया है वो भी 20 लोग आणि केरळ मध्ये एकत्र येण्याकरता परवानगी दिली गेलेली आहे पण फक्त एका वेळेला 20 लोकांनी अभी प्रभु की बड़ी दया है कि प्रभु ने हमको पिछले दिनों में मतलब ऐसा कुछ वादा ना होते हुए भी अभी तक सबको इकट्ठा होकर के प्रभु का महिमा करने के लिए एक साथ मिलकर के महिमा करने के लिए प्रभु ने अवसर दिया आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की अशा प्रकारची कुठली अडखळ न येऊ देता आपल्या सर्वांना एकत्र येऊन प्रभूच्या नावाचा गौरव करण्याकरता प्रभूने आपल्यावर कृपा केली ही आम्हाला काही श्रेष्ठता नाही सर्व प्रभू का दया आहे आणि आपली कुठल्या प्रकारची श्रेष्ठता नाही येत ही फक्त देवाची दया आहे प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रभू बहुत धन्यवाद देत आहे आणि प्रभूला खूप धन्यवाद असो आज भी मानव प्रभूने आपके लिए एक बहुत गहरा एक संदेश दिया है आणि आजही प्रभूने तुमच्या करता एक गहन असा संदेश दिलेला आहे इसलिए मैं आपको सबको नम्र विनती करता हूं बहुत प्रार्थना के साथ आत्मा में रह करके इस आत्मिक बातों को सुनने के लिए समझने के लिए प्रयास करना आणि म्हणूनच मी तुम्हाला खूप प्रार्थनेपूर्वक विनंती करतो की तुम्ही खूप प्रार्थनेपूर्वक राहून देवाचं येणारं जे वचन आहे ते स्वीकारण्याकरता तुम्ही तयार राहा क्योंकि जो भी वचन आने के समय में उस वजन को स्वीकारने का एक अच्छा दिल नहीं है तो और वो वजन अगर आप नहीं स्वीकारेंगे तो प्रभु काम नहीं करेगा आणि ज्या वेळेला देवाचं वचन आपल्याकडे येतं त्या वेळेला ते स्वीकारण्याचं एक मन जर आपल्यामध्ये नाहीये तर मग प्रभू आपल्या जीवनामध्ये काम करणार नाही जो व्यक्ती प्रभू की आज्ञा मानने के लिए तयार आहे प्रभू उसी को ही आज्ञा देगा आणि जो व्यक्ती प्रभूची आज्ञा पालन करायला तयार आहे प्रभू त्यालाच आपली आज्ञा पोहोचवतो जो व्यक्ती वचन को सुनकर के ग्रहण करने के लिए तयार आहे प्रभू उनको ही ये संदेश देगा आणि जो व्यक्ती देवाचं वचन ऐकून ते ग्रहण करायला तयार आहे प्रभू त्यालाच आपलं वचन देतो अगर सही प्रकार वचन की लाभ उठाना चाहता है तो सबसे पहले अपने जीवन को परखकर देखना है कि आज प्रभु के वचन को ग्रहण करने के लिए और उसके अनुसार जीवन बिताने के लिए मैंने एक निर्णय लिया क्या मेरा निश्चय है क्या आणि जर आपल्याला खरोखर देवाच्या वचनाचा फायदा जर उचलायचा आहे तर देवाचं येणारं जे वचन आहे त्याचा मी स्वीकार करेल त्याचा अंगीकार करेल अशा प्रकारचा एक माझा निर्णय आहे का क्योंकि समर्पण नाही आहे तो कभी भी वो वचन वो व्यक्ती के जीवन में काम नहीं करे आणि जर समर्पण नाही आहे तर ते वचन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करू शकणार नाही जैसा गॅब्रियल दूत की द्वारा मरियम के पास संदेश आया आणि गॅब्रियल दूताच्या द्वारे मरियम कडे हा निरोप मिळाला वो इनकार भी कर सकता था स्वीकार भी कर सकता था आणि मरियम जो आहे तो संदेश जो आहे तो नाकारू सुद्धा शकू शकत होती आणि स्वीकारू सुद्धा शकत होती मरियम ने क्या किया मरियम ने काय केलं लुका पहिला अध्याय का 38 वचन में हम पढ़ता है लूक त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 38 वचनामध्ये आपण पाहतो मरियम दूत को कहता है मरियम त्या स्वर्गदूताला अशा प्रकारे म्हणते मैं प्रभु का दासी जैसे तूने कहा वैसे मुझ में होने दे आणि मी प्रभूची दासी जसं तू बोलला तसं माझ्या जीवनामध्ये होऊ दे कितना श्रेष्ठ बात है किती श्रेष्ठ गोष्ट आहे मतलब अगर प्रभु की वचन जो हमारे ओर आता है तो वो वचन स्वीकारने का एक अच्छा दिल अगर आणि देवाचं येणारं वचन जर आपल्याला स्वीकारण्याच्या मनामध्ये आपण जर आहोत तर निश्चितच ते वचन आपल्याला ख्रिस्ताच्या रूपामध्ये रूपांतरित होण्यासाठी सहाय्य करेल एक सच्चा समर्पण चाहिए आणि त्यासाठी खरं एक समर्पण असलं पाहिजे और हे प्रेम से भरकर के समर्पण आहे आणि प्रेमाने भरून हे समर्पण आहे कई बार आपको बताया हुआ एक समर्पण का एक अच्छा नमुना निर्गमन का किताब 21 अध्याय का 1-6 तक का वचनों में हम देखता है आणि निर्गमनाचं पुस्तक त्याचा पहिला 21 अध्याय त्याचं 1-6 वचनामध्ये आपण समर्पणाचं एक चांगल्या प्रकारचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं जे मी एक पडे स्वतंत्र होकर शेत में
चला जाए, यदि वह अकेला आया हो तो अकेला ही चला जाए, और यदि पत्नी सहित आया हो तो उसके साथ उसकी पत्नी भी चली जाए। यदि उसके स्वामी ने उसको पत्नी दी हो और उससे उसके बेटे और बेटियां उत्पन्न हुई हो तो उसकी पत्नी और बालक उस स्वामी के ही रहे और वह अकेला चला जाए। परंतु यदि वह दास दृढ़ता से कहे, मैं अपने स्वामी और अपनी पत्नी और बालकों से प्रेम रखता हूँ, इसलिए मैं स्वतंत्र होकर नहीं जाऊंगा, तो उसका स्वामी उसको परमेश्वर के पास ले चले, फिर उसको द्वार के किवार या बाजू के पास ले जाकर उसके कान में सुतारी से छेद करे, तब वह सदा उसकी सेवा करता रहे। ठीक है, ये संभू को और भी थोड़ा गहराई में व्यवस्था विवरण या अनुवाद किताब 15 अध्याय 12-17 तक का वचनों में लिखा है, पर उसमें से सिर्फ एक वचन पड़ेगा 16 वचन। व्यवस्था विवरण 15 अध्याय 16 वचन। और यदि वह तुमसे और तेरे घराने से प्रेम रखता और तेरे संग आनंद से रहता हो और इस कारण तुमसे कहने लगे, मैं तेरे पास से न जाऊंगा। देखिए, ये संभव का टोटल समरी के रूप में मैं वो वचन को आपको समझाना चाहता हूँ। अभी ये दास अभी बोलता है कि वो अपनी स्वामी से, ये स्वामी उसको प्रेम करता है, इसलिए वो स्वामी को छोड़ करके बिल्कुल जाना नहीं चाहता। आणि तो जो दास आहे तो असं म्हणता है कि माझा स्वामी माझ्यावर प्रेम करतो म्हणून मी त्याला सोडून जाणार नाही, आणि मग त्याला सोडून जायची त्याला इच्छा राहत नाही। अभी वो आजादी में मतलब जा सकता है आणि तो स्वतंत्रपणे जाऊ शकतो, पण तो बोलता है कि नहीं, मैं स्वामी आपको छोड़कर मैं कभी नहीं जाऊंगा, मैं जीवन भर आपका सेवा करेगा। आणि तो म्हणतो की हे स्वामी, आता मी तुम्हाला सोडून जाणार नाही, आयुष्य भर तुमची सेवा करेल। वो अपने आप को उस स्वामी की सेवा के लिए समर्पण कर देते हैं। आणि आपल्या स्वतःला आपल्या स्वामीची सेवेकरता तो समर्पित करतो। इस जीवन में हमको एक बात को जानना है कि एक मसीह जीवन इस प्रकार का एक सच्चा समर्पण का जीवन है। आणि एक ख्रिस्ती जीवन जे आहे ते खरं एक समर्पणाचं जीवन आहे। यीशू मसीह हमारे लिए एक दृष्टांत है। आणि प्रभू यीशू ख्रिस्त आपल्या करता एक दृष्टांत आहे। यीशू मसीह जीवन भर पिता का एक गुलाम होकर के एक दासत्व के रूप में पिता को प्रसन्न करके जीवन बिताया। आणि प्रभू यीशू ख्रिस्ताने आयुष्य भर पिता परमेश्वराचा एक गुलाम होऊन दासत्वाचा जीवन जगला। वो हमेशा पिता की इच्छा को ही मानते थे आणि नेहमी पित्याच्या इच्छेलाच तो प्राधान्य देत असे। आखिरी में गेत्सेमने बाग की प्रार्थना में भी आप देखता है आणि शेवटी जी गेत्सेमने बागे मध्ये प्रार्थना केली त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो। मत्ती 26:39 में मत्ते त्याचा 26:39 पिता को बोलते है की फिर वह थोड़ा और आगे बढ़कर मुंह के बल गिरा और यह प्रार्थना की कि हे मेरे पिता, यदि हो सके तो यह कटोरा मुझसे टल जाए, तो भी जैसा मैं चाहता हूँ वैसा नहीं, परंतु जैसा तू चाहता है वैसा ही हो। देखिए, बहुत अनमोल बात है प्रियो, आखिरी तक प्रभु यीशु मसीह पिता की इच्छा के लिए अपने आप को समर्पण करते गया। आणि शेवट पर्यंत प्रभु यीशु ख्रिस्त आपल्या पित्याच्या इच्छे करता स्वतःला समर्पण करत राहिला। आज मैं आपको बोलने के लिए जा रहा हूँ वो इस विषय में है, एक विश्वासी का समर्पण का 7 स्वभाव। आणि एक विश्वासणाऱ्याच्या समर्पणाचे 7 स्वभाव ध्यान से सुनना आणि खूप लक्ष देऊन ऐका। आजचा जो मनन करण्याचा विषय आहे विश्वासणाऱ्याच्या समर्पणाचे 7 स्वभाव। या 7 लक्षण भी बोल सकता है आणि 7 लक्षण सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो समर्पणाची 7 लक्षण। तो मी एक बात बहुत प्रार्थने के साथ आप सुनना प्रियो, क्योंकि आज मसीह जीवन में एक सच्चा विजय जीवन बिताने में लोग असफल हो रहा है, कारण उनका समर्पण का घटी है। आणि एक विश्वासू जीवनामध्ये विश्वासू जीवन जगण्यामध्ये लोक असफल होता है, त्याचं कारण हेच आहे की त्यांचं समर्पण बरोबर नाही। क्योंकि समर्पण करने के लिए रोमियो का पत्री 12 अध्याय 1 वचन में हम देखते हैं कि वो एक आज्ञा स्वर में वहां पर ये शब्द बनाता है। रोमकराचं पत्र त्याचा 12 अध्याय 1 वचनामध्ये एक आज्ञा अशी दिलेली आहे समर्पणा संबंधाने। बलिदान करके चढ़ाओ, यही तुम्हारी आत्मिक सेवा है। देखा, मतलब इस भली बात अपने शरीर को चढ़ाना है
आणि सगळ्यात पहिलं आपण आपलं शरीर जे आहे ते अर्पण करायचं आहे. ओ एक आत्मिक सेवा आहे आणि ती एक आत्मिक सेवा आहे. और कैसा मला समर्पण करना आणि आपण आपलं शरीर कशा प्रकारे अर्पण करायचं आहे. पवित्र प्रभु को भावदा हुआ बलिदान करके पवित्र और प्रभु को भावदा हुआ बलिदान करके चढ़ाना. पवित्र आणि देवाला ग्रहण योग्य असं आपण ते समर्पण करायचं आहे. हे शब्द में बहुत गहराई है आणि या शब्दामध्ये खूप गहनता आहे. आगे समय विषयी मी आपको थोडा खोल कर समजावूंगा आणि पुढे येणाऱ्या त्या वेळेमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगेन. हमें अपने जीवन को या अपने शरीर को इवन मतलब रोमियों का पत्री में छठवा अध्याय का 13 वचन में और उसका 19 वचन में जब हम पढ़ेगा रोम त्याचा 6 अध्याय त्याचा 13 वचन आणि त्याचा 19 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचू शकतो. हमारे शरीर के एक एक अंगों को हमें प्रभु के लिए समर्पण करना है आणि आपल्या शरीराचे एक एक अवयव प्रभु करता आपल्याला समर्पित करायचे. तो आज हमारा जीवन एक सच्चा समर्पित जीवन है कि नहीं ये बात को हमें परखना है. आणि आज आपलं जीवन प्रभु करता खरं समर्पित जीवन आहे का नाही या गोष्टीला आपण पारखायचं आहे. तो एक सच्चा समर्पित किया हुआ एक उदार पाया हुआ जंगा पहला लक्षण क्या है आणि खरं समर्पण केलेल्या व्यक्तीचा जीवनाचं पहिलं लक्षण काय आहे. वो उस प्रभु के प्रति वो बहुत आभारी रहेगा आणि प्रभु संबंधाने तो खूप धन्यवादित राहील. बहुत ध्यान से सुनना आणि खूप लक्ष देऊन ऐका. हे उदार पाया हुआ हरेक पवित्र लोग उस उदार किया हुआ उदार करते के प्रति प्रभु के प्रति बहुत धन्यवादी या आभारी रहेगा. आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक विश्वासू जो आहे की ज्याने आपलं तारण केलं त्या तारणकर्त्या संबंधाने नेहमी धन्यवादित राहील. पडोसियों का पत्री उसका तीसरा अध्याय उसकी 15-17 तक का वचन कलसीकराचं पत्र त्याचा तीसरा अध्याय 15-17 वचन. पहिली बात तुम्ही धन्यवादी बना रहना है आणि पहिली गोष्ट तुम्हाला धन्यवादित राहायचंय. म्हणजे एक आज्ञा आहे प्रिय ही एक आज्ञा आहे प्रिय हमें धन्यवादी बना रहना आणि आपण एक आभार रूपी हृदय राहायला पाहिजे. और आगे देखिए एक बात मैं आपको बताना चाहता हूँ. एक सच्चा उदार की अनुभव में रहने वाले व्यक्ति चलते फिरते सब एकदम गीतों के द्वारा भी प्रभु का महिमा करते रहेगा गाते रहेगा. आणि एक तारणाच्या अनुभवामध्ये चालणारा जो व्यक्ती आहे तो चालत फिरत जे काय करेल गीताच्या द्वारे किंवा कुठल्या ना कुठल्या एखाद्या गोष्टीच्या द्वारे आपला तारण कर्त्याचा नेहमी धन्यवाद करत राहील. में अनेक लोग जो भी प्रभु से आशीष पाया है प्रभु का धन्यवाद करना आशीष पाया हुआ लोगों का एक कर्तव्य है. आणि ज्यांनी कोणी प्रभूपासून आशीर्वाद प्राप्त केलेला आहे त्याला प्रभूला धन्यवाद देणं हे त्याचं कर्तव्य आहे. अकुमारी में एक बार प्रभु ने 10 कोड़ियों को चंगा किया आणि 10 कोड्यांना एकदा प्रभूने आरोग्य दिलं. उसमें से एक कोड़ी वो शबरी था वो वापस आकर के प्रभु को धन्यवाद दिया दंडवत किया. आणि त्यापैकी एक जो कोड़ी होता तो शिमरोडे होता त्याने परत येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद दिले. समाजा 17:15-17 तक का वचनों में हम देखता है लूक त्याचा 17:15-17 वचनामध्ये आपण पाहतो. इस व्यक्ति जब प्रभु को धन्यवाद करने के लिए आया तो प्रभु बोलता है क्या 10 की 10 उदार मतलब छुटकारा नहीं पाया बाकी 9 का है. आणि मग ज्या वेळेला हा शिमरोडे व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आभार मानण्याकरता येतो त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्या शिमरोडे व्यक्तीला विचारतो का 10 च्या 10 लोकांना आरोग्य नाही मिळालं का मग उरलेले 9 कुठे आहे. बोलणे का अर्थ काय प्रियो सांगायचं तात्पर्य काय आहे. प्रभूने जिसका भी जीवन में कार्य किया वो आज करके प्रभु को धन्यवाद देना चाहिए ये बात प्रभु वहां प्रकट किया. आणि प्रभूने ज्याच्या जीवनामध्ये उपकार केलेले आहे कार्य केलेले आहे त्यांनी परत येऊन प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे ही प्रभूची आज्ञा आहे. ये धन्यवाद देने कारण वो व्यक्ति को क्या मिला उसका 19 वचन में हम देखता है उसको
पर सिर्फ चंगाई सिर्फ नहीं उनको पाप क्षमा या उद्धार भी मिला आणि त्याने धन्यवाद दिला कारणाने त्याच्या 19 वचनामध्ये आपण पाहतो की त्याला फक्त आरोग्य मिळालं असं नाहीये तर त्याला त्याच्या पापांची क्षमा सुद्धा मिळाली इतना धन्यवाद है प्रिया आणि किती धन्य गोष्ट आहे प्रियांनो बाकी 9 लोक भी उद्धार पा सकता था आणि इतर लोकांना 9 लोकांचं सुद्धा तारण होऊ शकलं असतं लेकिन वो लोग प्रभु से आभारी नहीं रहा आणि ते लोक प्रभुने केलेल्या उपकारासाठी आभारी राहिले नाही वो धन्यवाद देने के लिए तयार नहीं था आणि धन्यवाद देण्याकरता ते तयार झाले नाही एपिसियुंगा पत्री 5 अध्याय का 20 वचन इपिसकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 20 वचन प्रभु यीशु मसीह के नाम से परमेश्वर पिता का धन्यवाद करते रहो प्रियो सदा सारी बातों के लिए बोलने का मतलब क्या है कि हमारे जीवन में प्रभु कितनी उपकार करता है कोई गिनती नहीं कर सकता आणि आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला किती उपकार करतो हे कधी आपण मोजू शकत नाही लेकिन सब बातों के लिए आणि प्रत्येक गोष्टी करता हमें धन्यवाद देना चाहिए आणि आपण धन्यवाद द्यायला पाहिजे एक दिन में कितना उपकार पाता है आणि एका दिवसामध्ये आपण कितीतरी उपकार प्राप्त करतो 40 भजन संगीत का 5 भजन में दावीद कहता है आणि स्तोत्र 40 त्याच्या 5 वचनामध्ये दावीद अशा प्रकारे म्हणतो बहुत से काम किए हैं जो आश्चर्य कर्म और कल्पनाएं जो हमारे लिए करता है वह बहुत सी है तेरे तुल्य कोई नहीं मैं तो चाहता हूँ कि कौन कर उनकी चर्चा करो परंतु उनकी गिनती नहीं हो सकती देखा उसकी गिनती नहीं हो सकता आणि त्याला मोजू शकत नाही कितने लोग अभी इस वक्त में प्रभु को महिमा देते हुए कर सकता है मैं अनगिनत उपकार प्रभु से पाया हालेलुया किती लोक म्हणू शकता की प्रभूने माझ्या जीवनामध्ये अगणित उपकार केलेले आहे अब मैं जे कोई गिनती करके बोलेंगे की मैंने प्रभु से सिर्फ इतना उपकार पाया आणि तुमच्यापैकी कोणी अशा प्रकारे म्हणू शकेल का प्रभू पासून मी फक्त एवढेच उपकार प्राप्त केले परंतु आप सोचिए आपने पाया हुआ उपकारों के लिए एक बार भी आपने प्रभु को धन्यवाद दिया आणि तुम्हाला मिळालेले जे उपकार आहे त्याच्याकरता एकदा तरी तुम्ही धन्यवाद दिले का मी आपको बताने चाहता हूं प्रियो अगर आपको आपने पाया वो उपकार के लिए एक बार भी धन्यवाद देगा तो आपका और कुछ भी काम करने के लिए बात तो बात करने के लिए अवसर नहीं मिलेगा आणि तुम्हाला मिळालेले जे उपकार आहे त्याच्याकरता तुम्ही एकदा जरी धन्यवाद केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे फालतू काम करण्याकरता वेळ मिळणार नाही 71 का 15 में भी इसी रीति में दावीद कहता है आणि स्तोत्र 71 त्याच्या 15 वचनामध्ये दावीद अशाच प्रकारे म्हणत आहे देखा दिन भर मैं करता रहूंगा दिवस भर मैं करत रही क्योंकि उसका पूरा ब्योरा मेरी समझ से परे है वाह 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 बोलने का अर्थ इतनी प्रकार इतनी रीति में कितना बगार किया ये हमारे समझ से भी परे है आणि परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये कितीतरी पद्धतीने कितीतरी उपकार केलेले की जे आपल्या समजण्याच्या साठी बुद्धीच्या पलीकडे आहे अभी हम लोग यहां पर बैठा हुआ किसी को कोई कैंसर नहीं है आणि या ठिकाणी बसल्यापैकी आपल्यापैकी कोणाला कॅन्सर नाहीये कितीतरी लोक कॅन्सर रोग से मला तडफत आहे आणि कितीतरी लोक कॅन्सर मुळे तडमळत आहे आम्हाला जीवन में हड्डी कैसे बढ़ता है वो भी प्रभु का हुकम से होता है आणि आपल्या जीवनामध्ये हाड जे वाढतात ते देवाच्या आज्ञेने वाढतात हरेक बात एक बाल भी गिरता है तो प्रभु की अनुमति चाहिए प्रभु की अनुमति बिना एक बाल तक भी नहीं गिरता प्रियो आणि देवाच्या परवानगी शिवाय तुमचा एक केस सुद्धा गळत नाही प्रियांनो प्रभु ने हमारे लिए कितना उपकार किया आणि प्रभु ने आपल्या जीवनामध्ये कितीतरी उपकार केले प्रियांनो एक हमेशा प्रभु की उपस्थिति में देखो प्रभु का दिल के जैसा दाविद हमेशा प्रभु की उपस्थिति में जाकर कहने वाले एक बात इतिहास की मतलब पहला इतिहास उसका 17 अध्याय उसका 16 से 19 तक भजनों में दाविद राजा प्रभु की उपस्थिति में जाकर के उसको मिला उपकार के एक छोटा भाग का वर्णन इस रीति में करते हुए हम पढ़ता है पहिला इतिहास 17 अध्याय 16 ते 19 वचनामध्ये दाविद आपल्या जीवनामध्ये परमेश्वरापासून प्राप्त केलेले जे उपकार आहे त्याच्या संबंधाने अशा प्रकारे धन्यवाद करत आहे यहाँ तक पहुँचाया प्रभु ने यहाँ तक पहुँचाया
पिछले दिनों को याद करो प्रियो, एक टाइम में पेट भरकर खाने के लिए नहीं था, परंतु अभी कहा करके बजा कर भेज रहा है। आपको मालूम होना चाहिए प्रभु ने हमें कहा अंदर पहुंचाया। आणि या ठिकाणी दाऊद म्हणत आहे की हे परमेश्वर मी तुला धन्यवाद करत आहे की तू इथपर्यंत मला पोहोचवलं। निश्चितच आपणही आपल्या जीवनामध्ये मागे वळून बघायला पाहिजे की मागील दिवसामध्ये आपल्याला एक वेळचं पूर्ण जेवण करण्याकरता सुद्धा नव्हतं, पण आता आपण जेवण करून उरत आहे आणि ते फेकून देत आहे। या परिस्थिती पर्यंत परमेश्वराने आपल्याला पोहोचवलं याच्या करता आपण देवाला कितीतरी धन्यवाद द्यायला पाहिजे। एक अच्छा कपडा पहिरने के लिए नहीं था आणि एक चांगले कपडे घालण्या करता नव्हते, हे भाऊ में एक जूता छोडो एक चप्पल पहिरने के लिए नहीं थे आणि पायामध्ये एक बूट सोडा चांगली चप्पल घालण्या करता नव्हती। आप देखो प्रियो कितनी प्रकार कितनी समस्याओं में आकर के गुजरा हुआ दिन है आणि कितीतरी प्रकारच्या समस्येमध्ये आपण गेलो होतो। जंगल में मेंढ बकरियों को चला हुआ दावीद ये बात को याद करता है आणि जंगलामध्ये शेर मेंढरे चारणाऱ्या त्या दावीद अशा प्रकारे म्हणत आहे, मी राजा बन गया तो ये राजा मैंने मेरी कोशिश में नहीं, ये प्रभु ने मुझको लाया, इसमें आभारी होकर के प्रभु के सामने नम्र होकर के प्रभु को महिमा दे रहा है। आणि मी आता राजा झालो हे मी माझ्या सामर्थ्याने माझ्या प्रयत्नाने नाहीये, तर फक्त आणि फक्त देवाची कृपा झाली अशा प्रकारे तो मान्य करत देवाला धन्यवाद देत आहे। प्रियोम हालेलुया, उन भागों को पूरा पढ़ने के लिए समय नहीं, आप पढ़कर बाद में देखना आणि ते भाग घरी गेल्यानंतर पुन्हा तुम्ही वाचा। लेकिन एक भाग 116 का 12-14 तक वचनों में दावीद कहता है आणि स्तोत्र 116 त्याच्या 12-14 वचनामध्ये दावीद अशा प्रकारे म्हणत आहे, यहोवाने मेरे जितने उपकार किए हैं उनका बदला मैं उसको क्या दूं, मैं उदार सा कटोरा उठाकर यहोवा से प्रार्थना करूंगा, मैं यहोवा के लिए अपनी मन्नतें सबों की दृष्टि में प्रकट रूप में उसकी सारी प्रजा के सामने पूरी करूंगा। इतना अनोखा बात है भैया आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे ना, हम लोग प्रभु के साथ जो वाचा बांधता है उन वाचाओं को पूरा करके प्रभु का गौरव करना अनेक पवित्र लोगों का कर्तव्य है। आणि देवासोबत आपण जे काय करार बांधतो ते करार परमेश्वरा करता पूर्ण करणं हे प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे। उदार पायवारिक लोग उदार के प्रति कितना धन्यवाद देना चाहिए आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्तीने तारण प्राप्त झालं याच्या करता कितीतरी धन्यवाद द्यायला पाहिजे। आज लोग अनजाने कई बातों में कई प्रकार का घमंडों में गिर जाता है आणि लोक कळत ना कळत पुष्कळ प्रकारच्या गर्वामध्ये फसल्या जातात। थोडा एखादा ट्रॅक्ट भी बांट लिया तो उनको लगता है कि मैंने बहुत बड़ा पहाड़ तोड़ा आणि एखादा ट्रॅक्ट जरी वाटला तरी त्यांना असं वाटतं की खूप मोठा डोंगर जो आहे तो मी हलवला, मैं कुछ प्रभु के लिए मारवानी किया आणि देवावर मी काहीतरी उपकार केले, परंतु प्रभूने काय क्या क्या काम बजाया वो काम एक छोटा भाग भी नहीं किया। आणि परमेश्वराने तुम्हाला काय काय आज्ञा दिलेला आहे त्याचा एक छोटासा अंशही तुम्ही नाही केलेला। प्रियम उधार पाने के बाद में भी कई बातों में जाने अनजाने हम लोग बहुत धोखे में गिर जाते आणि तारण प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कळत ना कळत पुष्कळ प्रकारच्या फसगतीमध्ये आपण फसला जातो। प्रभु येशू मसीह जब समझाने के समय में कहा आणि प्रभु येशू ख्रिस्ताने समजून सांगत असताना अशा प्रकारे म्हटलं, लुका उसका 17:10 में, लूक त्याचा 17 आणि त्याच्या 10 वचनामध्ये, क्या बात है प्रिय है, प्रभु बोलता है अगर हम कितनों भी प्रभु का कार्य करें अभी भी हमने जो प्रभु ने कहा वो पूरा करने में भी हम असमर्थ है प्रियो, परंतु अपन ये कभी नहीं सोचना मैंने कुछ एक्स्ट्रा काम किया। आणि मग या ठिकाणी प्रभूचा दास असं म्हणत आहे की तुम्ही कितीही काम केलं तरी फक्त एवढंच म्हणा की मी फक्त प्रभूने जेवढं सांगितलं तेवढंच केलेलं आहे असं म्हणून तुम्ही प्रभूला सर्व गौरव द्या, कारण का की प्रभूने जे सांगितलं ते सुद्धा आपण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यामध्ये असमर्थ आहे। आपण आपलं जीवन पारखायचंय। आज मैंने प्रभु से जितना उपकार पाया उन उपकारों के प्रति मैं प्रभु को आभार भरा दिल से मैं धन्यवाद कर पाता है। आणि देवाने आपल्या जीवनामध्ये जेवढे उपकार केलेले आहेत त्या सर्व उपकारा करता आपण परमेश्वराला धन्यवाद दिलेला आहे का? अगर कुछ बात रह गया तो जरूर प्रियो आज उसके लिए समय निकाल कर
प्रभु को धन्यवाद देना ना भूले। आणि काही गोष्टी जर राहून दिलेल्या आहे तर मग निश्चितच आज वेळ काढून त्या गोष्टीसाठी देवाला धन्यवाद देला विसरू नका। हे आपको कितना उपकार किया शायद वो बात भी शायद याद नहीं होगा। आणि देवाने तुमच्या किती उपकार केले कदाचित त्या गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील। आज एक दिन में कितना उपकार पाया भी हो गिनती करना मुश्किल है। आणि आजच्या एका दिवसामध्ये आपण किती उपकार प्राप्त केले हे मोजणं कठीण आहे। पाणी मिळा, सकाळी पाणी मिळालं, उठने के लिए सामर्थ्य मिळा, आणि उठण्याकरता सामर्थ्य मिळालं, मला बाल गुंजने के लिए कंघी मिळा, आणि केस करण्याकरता कंगवा मिळाला, चालने के लिए सामर्थ्य मिळा, आणि चालण्याकरता सामर्थ्य मिळालं, सुबेरे भट्टी पिया आणि सकाळी चहा पिला। ऐसा गिनती करने के लिए जाएगा तो वो बात बोलने के लिए सुबेरे का एक घंटे में कितना उपकार पाया वो तक बोलने के लिए एक दिन लगे। आणि सकाळच्या एक दिवसामध्ये जेवढे उपकार मिळाले ते बोलण्याकरता एक दिवस लागेल। तो मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, एक सच्चा विश्वासी हमेशा उदार करता प्रभु से ओ धन्यवाद ही बना रहेगा। आणि खरा विश्वासी जो आहे तो तारण करता प्रभुला धन्यवादित राहील। दुसरी बात क्या है, आणि दुसरं लक्षण काय आहे की जो खरा समर्पण केलेला व्यक्ती आहे त्याचं दुसरा लक्षण, ओ हरेक बातों में कोई भी काम करने से पहले प्रभु के वचन क्या कहता है वो वचन को देखेगा। आणि एक खरा समर्पण केलेला व्यक्ती प्रत्येक काम करण्याच्या अगोदर त्या कामा संबंधाने देवाचं वचन काय सांगतं हे तो परीक्षण करेल। रोमियों 4:3 में लिखा है, रोम त्याचा 4 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये लिहिलंय, पवित्र शास्त्र क्या कहता है, आणि पवित्र शास्त्र काय सांगते। प्रियो पवित्र शास्त्र क्या कहता है उसके अनुसार ही एक सच्चा समर्पित व्यक्ति चलेगा। आणि पवित्र शास्त्र काय सांगतं त्याच्या अनुसारच एक खरा पवित्र व्यक्ति चालेल। उसी रोमियों 11:2 में लिखा है, रोम 11:2 त्याच्या 2 वचनामध्ये लिहिलंय, पवित्र शास्त्र एक एक व्यक्ति के बारे में यहाँ पर एलिया का नाम उठाकर कहा है तो वहां पर आपका नाम लिख करके भी बोलता है, आपके नाम पर भी लिखा हुआ है। आणि पवित्र शास्त्र एक एक व्यक्ति संबंधाने सांगतात, त्या ठिकाणी एलियाचं नाव लिहिलेलं आहे तर तुमच्या नाव घेऊन सुद्धा तो सांगत आहे की तुम्ही काय करायला पाहिजे। याकोब 4:5 याकोब त्याचा 4 अध्याय त्याचं 5 वचन, बोलने का अर्थ अगर कोई भी व्यक्ति प्रभु के वचन को तुच्छ करके आगे बढ़ रहा है तो वो व्यक्ति को एक बड़ा सवाल है, क्या पवित्र शास्त्र में कोई भी बात व्यर्थ में लिखा हुआ है। आणि एखादा व्यक्ति देवाचं वचन तुच्छ करून पुढे जात आहे तर पवित्र शास्त्र त्याला सांगत आहे की तुम्हाला काय वाटते की पवित्र शास्त्र उगाचच काय म्हणत आहे का। प्रियो पवित्र शास्त्र में एक भी बात व्यर्थ में नहीं लिखा है। आणि प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये एकही गोष्ट व्यर्थ नाही लिहिलेली, प्रभु का वचन आया हुआ है, आणि प्रभुचं वचन गाळिलेलं आहे। हरेक वचन जैसा लिखा वैसा पूरा होगा, आणि प्रत्येक वचन जसं लिहिलंय तसं पूर्ण होईल। गलातियों 4:30 गलातीकाराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 30 वचन, परंतु पवित्र शास्त्र क्या कहता है। आणि पवित्र शास्त्र काय सांगते बोलण्याचा अर्थ काय आहे, सांगायचं तात्पर्य काय प्रियंनो। और मला प्रभु का जैन हमेशा परखने वाला बात है की वचन क्या कहता है। आणि प्रत्येक प्रभूचा व्यक्ती परखणारी एक गोष्ट आहे की देवाचं वचन काय सांगतं। यीशु मसीह ने मला लोगों को समझाने के टाइम पर योहन्ना का सुसमाचार उसका 10:35 का 35 वचन की भी पाठ में प्रभु कहता है। आणि योहान त्याचा 10:10 त्याच्या 35 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये प्रभू अशा प्रकारे म्हणत आहे, देखा प्रभु यीशु मसीह गवाही दे रहा है प्रियो। आणि या ठिकाणी प्रभु यीशु ख्रिस्त साक्ष्य देत आहे प्रियांनो, पवित्र शास्त्र की एक भी बात असत्य नहीं हो सकता। आणि पवित्र शास्त्राची एकही गोष्ट खोटी राहू शकत नाही। प्रेज द लॉर्ड। मी आपको बताने चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आज प्रभु के वचन के प्रदीप उस वचन को मानने के प्रति हमारे उत्साह कैसा है। आज देवाच्या वचना संबंधाने आणि ते वचन पालन करण्याच्या संबंधाने आपला उत्साह कसा आहे। 89:34 में लिखा है, आणि स्तोत्र 89 त्याच्या 34 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मैं अपनी वाचा न तोडूंगा और जो मेरे मुंह से
निकल चुका है उसे न बदलूंगा। देखा, प्रभु तोड़ेगा भी नहीं बदलेगा भी नहीं। आणि परमेश्वर ने आपल्याला जो करार केलेला आहे तो तोडणार ही नहीं आणि बदलणार पण नाही। कितना श्रेष्ठ बात है, आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे। प्रभु के वचन स्वर्ग में हमेशा के लिए स्थिर है। आणि देवाचं वचन स्वर्गामध्ये निरंतर करता स्थिर आहे। ये कभी भी बदलेगा नहीं आणि ते कधी बदलणार नाही। ये कभी भी कुछ उसको सुधार नहीं लाएगा आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं परिवर्तन होणार नाही। जैसे प्रभु कहता है वैसे हमें मानना हमारे कर्तव्य है। आणि प्रभु आपल्याला जसं सांगतो तसं पालन करणं आपलं कर्तव्य आहे। आणि भक्तांच्या जीवन में हम देखते हैं कि प्रभु ने जैसे कहा उन्होंने इसे माना। आणि भक्ताच्या जीवनामध्ये आपण पाहतो की प्रभु ने जसं सांगितलं तसं त्यांनी पालन केलं। पहिले अनुग्रह पाया व नोहा का बारे में ऐसे लिखा है। आणि कृपा प्राप्त झालेला नोहा संबंधाने अशा प्रकारे लिहिलेलं आहे। उत्पत्ति 6:22 में और 7:5 में दोनों बार ऐसे लिखा है। आणि उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 6 त्याच्या 22 आणि 7 त्याच्या दुसऱ्या दोन्ही वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे। मला 6:22 और 7:5 आणि 7:22 and 7:5 दोनों वचन में लिखा जैसा प्रभु ने कहा वैसा नोहा ने किया। आणि दोन्ही वचनामध्ये लिहिलं की जसं देवाने सांगितलं त्या प्रकार त्याप्रमाणे नोहाने केलं। ये बात मिलावाला तंबू के बारे में कहने के समय में भी जैसे प्रभु ने मोशे को कहा वैसे ही किया करके बार बार उड़ा कर गाता है। आणि निवास मंडपा संबंधाने सुद्धा जसं देवाने मोशेला आज्ञा दिली त्याप्रमाणे मोशेने केलं असं लिहिलेलं आहे। मला प्रभु का वचन का गौरव एक विश्वासी का जीवन में होना जरूरी बात। आणि देवाच्या वचनाचं गांभीर्य जे आहे ते एका विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे। वचन से हम दैनी बाई जाएगा तो प्रभु हमें छोड़ देगा। आणि देवाच्या वचनाच्या उजवीकडे किंवा डावीकडे जर आपण गेलो तो परमेश्वर आपल्याला सोडून देईल। वचन विना हम प्रभु में सिद्ध नहीं बन सकता। आणि देवाच्या वचनाच्या खेरीज आपण परिपूर्ण होऊ शकत नाही। इस वचन में बना रहना हमारे कर्तव्य है। आणि या वचनामध्ये स्थिर राहणं आपलं कर्तव्य आहे। ना प्रभु में विश्वास किया हुआ यहूदियों को प्रभु यीशु मसीह ने कहा योहान 8:31-32 ज्या यहुदी लोकांनी प्रभूवर विश्वास केला त्यांना अशा प्रकारे म्हटलं तू मेरी वचन पर बने रहोगे तो। आणि जर तुम्ही माझ्या वचनावर स्थिर राहाल तर म्हणून विश्वासी वचन में बना रहने की जरूरत है। आणि विश्वासणाऱ्यांना वचनामध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे। तभी वो सत्य जानेगा आणि त्याच वेळेला ते सत्य जाणतील। तभी वो सच्चा चेला बनेगा आणि त्याच वेळेला ते खरे शिष्य होतील। तभी प्रभु का महिमा होगा आणि त्याच वेळेला खरा प्रभूचा गौरव होईल। वही बात पौलुस तिमोथियुसको लिहिणे के टाइम पर 2 Timothy 3:16-17 में कहता है। आणि दुसरं तिमोथ्याला पत्र त्याचा 3:17 प्रेषित पौल तिमोथ्याला लिहिताना अशा प्रकारे म्हणत आहे संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वरची प्रेरणा से लिखा गया है और उपदेश और समझाने और सुधारने और धार्मिकता की शिक्षा के लिए लाभदायक है ताकि परमेश्वर का जन सिद्ध बने और हरेक भले काम के लिए तत्पर हो जाए। देखा, एक परमेश्वर का जन सिद्ध बनने का एकमात्र मार्ग प्रभु का वचन है। आणि परमेश्वराचा एक जन परिपूर्ण होण्याचा एकमात्र मार्ग ते म्हणजे देवाचं वचन आहे। इसलिए एक विश्वासी 119:105 आपको सबको मालूम है एक विश्वासी के जीवन में वचन उसके पाप के लिए दीपक मार्ग के लिए उजाला है। आणि स्तोत्र 119:105 तुम्हाला ठाऊक आहे विश्वासणाऱ्या करता परमेश्वराचं वचन त्याच्या मार्गा करता दिवा आणि त्याच्या पावला करता प्रकाश असा आहे। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। एक बात आपको बताऊ आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू है ना एक सच्चा समर्पण किया हुआ व्यक्ति हर बात में प्रभु की वचन क्या कहता है ये परख करके उसके अनुसार अपने जीवन को आगे बढ़ाए। आणि खरा समर्पण केलेला व्यक्ति प्रत्येक काम करण्याच्या अगोदर त्याच्या संबंधाने देवाचं वचन काय सांगतं हे तो पारखेल आणि मग त्याच्यानुसार ते काम करेल। क्योंकि हरेक बातों का नापदंड प्रभु का वचन है। कारण प्रत्येक गोष्टीचं मोजमाप जे आहे ते देवाचं वचन आहे। तो इसलिए वचन को थामा रहना हमारे कर्तव्य है। आणि म्हणूनच वचन जे आहे ते पकडून राहणं हे आपलं कर्तव्य आहे। एक सच्चा चेले का जीवन का महत्व जेव्हा योहन्ना का सुसमाचार 17:8 में पिता को कहने के समय में यीशु मसीह गवाही देता है। योहान त्याच्या 17:8 प्रभु येशू ख्रिस्त साक्ष देत असताना अशा प्रकारे पित्याला म्हणत आहे उन्होंने उसको ग्रहण किया और सच सच जान दिया
कि मैं तेरी ओर से आया हूँ और विश्वास कर लिया है कि तू ही ने मुझे भेजा। हाँ देखा, मतलब उन लोगों ने उस वचन को क्या किया, वचन को उन्होंने स्वीकार है। आणि त्या लोकांनी काय केलं, वचनाचा स्वीकार केला। प्रियो प्रभु की लोगों का को भी आने वाले वचन को वो इनकारेगा नहीं, वो स्वीकारेगा। आणि जे प्रभु जे लोक आहे त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की जे देवाचं वचन त्यांच्याकडे येतं ते त्याला नाकारणार नाही तर त्याला स्वीकारतील। मतलब एक सच्चा समर्पित व्यक्ति प्रभु की वचन क्या कहता है उसके आधार में अपने जीवन बिताता है। आणि खरा समर्पण केलेला व्यक्ति देवाचं वचन काय सांगतो त्याच्या आधारे जीवन जगतो। तिसरी बात आणि तिसरे गुण वैशिष्ट्य, अरे एक सच्चा समर्पित व्यक्ति अपनी सामर्थ्य में नहीं पवित्र आत्मा की सामर्थ्य में अवलंबित होकर के जीवन बिताता है। आणि खरा समर्पण केलेला व्यक्ति आपल्या सामर्थ्यामध्ये नाही तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आपलं जीवन जे आहे तो विसंबून ठेवेल। जीवन में हर रोज इसलिए पवित्र लोगों को आत्मा में भरने की जरूरत है। आणि म्हणूनच पवित्र लोकांना दररोज आत्म्यामध्ये सामर्थ्य प्राप्त करण्याची गरज आहे। क्योंकि जो व्यक्ति आत्मा में भर जाता है, कारण जो व्यक्ति आत्म्यामध्ये भरतो वही व्यक्ति को आत्मा ले चल पाएगा। आणि त्याच व्यक्तीला आत्मा घेऊन चालेल। आत्मा में भर गया तो फिर आत्मा उसको ले चलेगा। आणि जर एखादा व्यक्ति आत्म्यामध्ये भरला तर आत्मा त्याला घेऊन चालेल। पत्री 5 अध्याय उसकी 18 से 21 तक का वचन, इपिस्कराचं पत्र 5 अध्याय 18 से 21 वचन। मतवाले न बनो क्योंकि आत्मा से परिपूर्ण होते जाओ और आपस में भजन और स्तुतिगान और आत्मिक गीत गाया करो। मतलब बाकी आप लोग पढ़ लेना, मतलब उसमें बहुत बड़ी एक आज्ञा स्वरूप में लिखा है कि आत्मा से भरते जाओ। आणि एक आज्ञा स्वरूप मध्ये लिहिलेलं आहे कि तुम्ही आत्म्यामध्ये भरपूर व्हा। प्रियो अनेक लोगों आत्मा में भरने की जरूरत है। आणि प्रियांनो प्रत्येकाला आत्म्यामध्ये भरपूर होण्याची गरज आहे। ये रोज हमें भरना चाहिए। आणि दररोज आपण आत्म्यामध्ये भरायला पाहिजे। ये भी आत्मा में भरने का अनुभव हमको समर्पण के ऊपर ही मिलता है। आणि आत्म्यामध्ये भरण्याचा अनुभव जो आहे तो आपल्याला आपल्या समर्पणावरच मिळतो। मन आत्मा में भरने का अर्थ एक प्रकार बोलेगा तो, आणि आत्म्यामध्ये भरण्याचा अर्थ जर एक प्रकारे आपल्याला जर सांगायचं झालं तर नाशिक मंडळी वो बात जाणत आहे करके मी आशा करतो। आणि नाशिकची मंडळी या गोष्टीला जाणते हे मला समजतं। आत्मा में भरने का अर्थ आप थोडं बताओगे, क्योंकि आप लोगों को बहुत बार मैंने बताया वो बात है, आत्मा में भरने का अर्थ क्या है। आणि आत्म्यामध्ये भरणं याचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, तुम्ही सांगाल का? एकदम बरोबर। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। ध्यान से सुनना प्रियो, लक्ष देऊन ऐका प्रियांनो। काही लोक आत्मा में भरने का अर्थ नहीं समझता। आणि काही लोक आत्म्यामध्ये भरणं याचा अर्थ नाही समजत। प्रियो हम प्रभु की आत्मा को उपलब्ध होना। आणि प्रभूच्या आत्म्या करता आपण उपलब्ध राहणं। आप अपने आप को जब तक आत्मा के अधीन नहीं कर देते हो आत्मा आप में भरेगा नहीं। आणि जोपर्यंत आपण स्वतःला आत्म्याच्या अधीन करत नाही तोपर्यंत आत्मा आपल्या मध्ये भरला जात नाही। आपका हृदय में कई कमरे है। आणि तुमच्या हृदयामध्ये पुष्कळ खोल्या आहे। आपने आत्मा को 2 कमरे दिया, बाकी 10 कमरा आपने अपने लिए रखा है। आणि तुम्ही आत्म्या करता 2 खोल्या दिल्या, उरलेल्या खोल्या आपल्या करता ठेवल्या। आत्मा रहेगा, आत्मा राहील, परंतु भरपूरी नहीं आएगा। आणि मग त्याच्यामध्ये भरपूरी राहणार नाही। भरपूरी कब आएगा? आणि भरपूरी केव्हा येणार? हाँ वो 10वीं ओवर प्रभु आत्मा के लिए खोल कर दे। आणि त्या 10 खोल्या सुद्धा आत्म्या करता तुम्ही उघडून दिल्या तर प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। आपका कर्तव्य हो। आणि हे तुमचं कर्तव्य आहे, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। मी आपको बदलना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो। आज बहुतसे लोग मला आत्मा के लिए मला मिळता नाही, आत्मा को मिळता नाही, आत्मा के खिलाफ भी जाता है। आणि पुष्कळ लोक आपल्या स्वतःला आत्म्या करता उपलब्ध ठेवत नाही किंवा आत्म्याला समर्पण करत नाहीये तर आत्मा जे काय सांगतो त्याच्या विरोधामध्ये जातात। उसमें आत्मा का सामर्थ्य नाही मिळत आणि म्हणूनच त्यांना आत्म्याचं सामर्थ्य भेटत नाही। प्रियो हमेशा आत्मा में भरना आणि नेहमी आत्म्यामध्ये भरा। और जैसा फिलिपियों 4:13 में प्रेषित पौलुस बोलता है जो मुझे सामर्थ्य देता है उसके द्वारा, मैंने सामर्थ्य कौन देता, आत्मा देता, तो अपने आप को आत्मा का अधीन कर देता और वो आत्मा का सामर्थ्य में जीवन बिताता। आणि मग आपण स्वतःला आत्म्याच्या अधीन करायचं आहे, कारण आपल्याला सामर्थ्य कोण देतो तर आत्मा देतो। त्या प्रेषित पौल फिलिपकराचं पत्र 4 अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये ज्याप्रमाणे म्हणतो की मी आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये सर्व काही करण्यास सामर्थ्य आहे। आज मी बहुत लोक आत्मा के अनुसार नहीं चलता, शरीर के अनुसार चलता। आजही पुष्कळ लोक आत्म्याच्या अनुसार चालत नाही तर शरीराच्या अनुसार चालतात। रोमियों का पत्री 8:13 रोम त्याचा 8:13 क्योंकि यदि
यदि तुम शरीर के अनुसार दिन काटोगे तो मरोगे, यदि आत्मा से देह की क्रिया को मारोगे तो जीवित रहोगे। देखिए, देह को आत्मा का अधीन करते बिना अब आत्मा में नहीं चल पाएगा। आणि तुम्ही शरीराला आत्म्याच्या अधीन करून आत्म्याच्या अनुसार घेऊन चालाल। गलती कराच पत्र 5:16-17 देखो, मानव एक आत्मिक जीवन बिताने के लिए चाहने वाले व्यक्ति इस शरीर को आत्मा का अधीन जब तक नहीं करता, उसको समर्पण नहीं करता, आत्मा उस पर प्रबल नहीं होगा। अनेक आत्मिक जीवन जगण्याची लालसा धरणारा व्यक्ती जोपर्यंत आपला आत्मा देवाच्या आत्म्याच्या अधीन करत नाहीये तोपर्यंत तो एक आत्मिक जीवनामध्ये वाढू शकत नाही। आज ये समर्पण की कमी के कारण बहुत से लोग अपनी बुद्धि और युक्ति के अनुसार चलते। आणि हे समर्पणाची कमतरता असल्या कारणाने पुष्कळ लोक आपल्याच बुद्धि आणि आपल्याच नाण्याप्रमाणे चालतात। 68 का 35 का बी पाठ पडला आणि स्तोत्र 68 त्याच्या 35 वचनाचा शेवटला भाग। सामर्थ्य और शक्ती देणे इस्रायल का परमेश्वर ही अपनी प्रजा को सामर्थ्य और शक्ति देने वाला है। देखा, सामर्थ्य और शक्ति कौन देगा? प्रभु देगा। सामर्थ्य और शक्ति कौन देगा? तो प्रभु देगा। इसलिए पर उसने बोला, जो मुझे सामर्थ्य देता है उसके द्वारा मैं सब कुछ कर सकता हूँ। म्हणूनच फिलिप कराचं पत्र 4:13 वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतो की जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व काही करण्यास मी सामर्थ्य आहे। हमारे जीवन में हम कांत आत्मा की चर्या ये चल पाता है। आणि प्रियांनो, आपण आपल्या जीवनामध्ये कुठपर्यंत आत्म्याच्या द्वारे चालविला जातो वही सच्चा प्रभु का जन है। आणि तोच खरा प्रभुचा व्यक्ती आहे। रोज हमें अपने आप को पवित्र आत्मा का अधीन करना, समर्पण करना हमारा कर्तव्य है। आणि दररोज आपण आपल्या स्वतःला देवाच्या आत्म्याच्या अधीन करणं, समर्पित करणं हे आपलं कर्तव्य आहे। हम सही समर्पण नहीं करेगा तो आत्मा हमें इस्तेमाल नहीं करेगा। आणि योग्य समर्पण जर आपण करणार नाही तर आत्मा ही आपल्याला उपयोगात आणणार नाही। हे समर्पण का कार्य हमें रोज करना है। आणि हे समर्पणाचं काम जे आहे ते दररोज आपल्याला करायचं आहे। तो अभी हमने रोमियोचे 19 में जब हमने देखा था वो वचन कहता है कि हमें रोज हमें अपने अंगों को प्रभु के लिए आत्मा का अधीन करके समर्पण गुलाम रूप में करना है। आणि रोम त्याचा 6:19 वचनामध्ये आपण पाहिलं की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव जो आहे तो देवाच्या आत्म्याच्या अधीन आपल्याला करायचं आहे आणि त्याचा गुलाम म्हणून आपण त्याला समर्पण करायचं आहे। हमने 3 बात देखा, 3 गोष्टी आपण पाहिल्या। कोण कोण सा बात आप बताएंगे? आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आहे त्या तुम्ही सांगू शकाल का? पहला बात क्या है? धन्यवादी बने रहे। हाँ, धन्यवादी बने। आप लोग सब लोग बोलना है, सबका मुंह है ना? आणि सगळ्यांना तोंड आहे ना? हाँ, अभी मले सवाल का जवाब देने के लिए मुंह खोलो। आणि प्रश्नाचं उत्तर देण्याकरता तोंड उघडा। हाँ, तो पहली बात क्या है? आणि पहिली गोष्ट काय आहे? धन्यवादित बने रहना। सब लोग एक ही स्वर से बोलना चाहिए ना? सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे? धन्यवादित बने रहना। एक अच्छा इसमें भी एक आदर्श राहू द्या। आणि याच्यामध्ये सुद्धा एक आदर्श राहू द्या। दुसरी बात क्या है? आणि दुसरी गोष्ट काय आहे? हर बात में एक विश्वासी प्रभु का वचन की आधार लेता है, वचन क्या कहता है ओ देख करके कदम बढ़ाता है। आणि समर्पण केलेला व्यक्ती प्रत्येक काम करण्याच्या अगोदर देवाचं वचन त्याच्या संबंधाने काय सांगतं त्याच्या अनुसार ते काम करतो। तिसरी बात काय? पवित्र आत्मा की सामर्थ्य में जीवन बिताने के लिए अपने आप को समर्पण करते हैं। आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या आधारे जीवन जगण्याकरता स्वतःला समर्पण करतात। ओके, चारवी बात क्या है? चौथी गोष्ट काय? मानव एक सच्चा समर्पित विश्वासी का विश्वास अचंचल रहेगा, वो चंचल नहीं रहेगा, वो मानव डगमगाने वाला नहीं रहेगा। आणि जो समर्पण करतो त्याचा जो विश्वास आहे तो कधीही ढळत नाही। आपको समझ में आ रहा है? आणि तुमच्या लक्षात येत आहे का? एक सच्चा समर्पित विश्वासी को कोई संदेह नहीं। आणि एक खरा जो समर्पण केलेला विश्वासी त्याला कधी देवाच्या वचनावर किंवा त्याला विश्वासामधून तो ढळत नाही, त्याला शंका निर्माण होत नाही। उसको प्रभु में पूरा विश्वास है। आणि देवावर त्याचा संपूर्ण विश्वास आहे। आज भी हमें प्रभु में पूरा विश्वास है क्या? आज प्रभूवर संपूर्ण भरोसा आहे का? पौलुस गवाही देता है 2 तिमोथी 5:12 में। 2 तिमोथ्याला पत्र त्याचा 1 अध्याय 12 वचनामध्ये पौल अशा प्रकारे साक्ष देतो।
लजाता नहीं, क्योंकि मैं उसे जिस पर मैंने विश्वास किया है जानता हूँ, और मुझे निश्चय है कि वह मेरी धरोहर की उस दिन तक रखवाली कर सकता है। देखा प्रभु में पौलोस का विश्वास का एक जबरदस्त घोषणा यहाँ पर हम देखता है। आणि पौलाची प्रभुवर असलेला जो विश्वास है त्याची एक खूप मोठी घोषणा आपण पाहू शकतो। उसको प्रभु में थोड़ा भी संदेह नहीं है। आणि थोडासा सुद्धा प्रभु मध्ये त्याला शंका नाहीये। प्रियो आज भी बहुत विश्वासियों को उसका जीवन की यात्रा में मतलब प्रभु संभाले गए कि नहीं उनको बहुत संदेह। आणि पुष्कळ विश्वासणाऱ्याला आजही शंका है कि प्रभु त्यांना संभाळेल का नाही। ओ उसकी अपनी ताकत में इसलिए जीवन बिताता है। आणि म्हणूनच ते आपल्या सामर्थ्यामध्ये जीवन जगत आहे। इसलिए हमेशा वो दुखी और निराश रहता है। आणि म्हणून ते दुखी आणि निराश राहता। प्रियो हमको ये बात को जानना है कि जिस प्रभु ने हमको बुलाया अले किया ओ हर बात में विश्वासियों की परमेश्वर है, उसका हर एक वायदा वो प्रभु हमारे साथ पूरा करेगा। आणि जाने आपल्याला या जगापासून निवडून वेगळा केलेला आहे तो त्याचं प्रत्येक वचन प्रत्येक करार आपल्या करता पूर्ण करेल। जिस पर आपने विश्वास किया वो प्रभु में आपको पक्का विश्वास है क्या? आणि ज्या देवावर तुम्ही विश्वास केलेला त्याच्यावर संपूर्ण भरोसा आहे का? प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आमेन। आप लोग विश्वास है तो क्या बोलना चाहिए? आणि जर तुमचा विश्वास आहे तर तुम्ही काय म्हणायला पाहिजे? आमेन। आमेन। आप लोग कितना भी शिकाता है लेकिन सीखता नहीं। किती शिकवलं तरी तुम्ही शिकत नाही। आपके लिए वो बात कब बनेगा? आणि ती गोष्ट तुमच्या जीवनाकरता कार्यकारी कधी राहील? मैंने आपको मला पिछली बार में इतनी बार समझाया बात है। दुसरा कुरिंथी पहला अध्याय का 20 वचन। दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 20 वचन। की परमेश्वर की जितनी प्रतिज्ञाएं हैं वे सब उसी में हां के साथ है, इसलिए उसके द्वारा आमीन भी हुई कि हमारे द्वारा परमेश्वर की महिमा हो। समझा आपने? समझ लो तुम्हाला। प्रभु ने जितना भी वचन और वायदा दिया आणि प्रभु ने जे काही अभिवचन आणि करार केलेला आहे ओ हर एक बातों में प्रभु हा है। आणि त्या सगळ्या गोष्टी मध्ये प्रभूची हा आहे। परंतु ओ आपको कब मिलेगा? आणि ते तुम्हाला केव्हा मिळेल? आपको कब मिलेगा? तुम्हाला केव्हा मिळेल? आपका साइन होगा तो। आणि तुमची सही असली तर काय? समजा काय समज? आप जब तक आमीन नहीं बोलेगा आणि जोपर्यंत तुम्ही आमीन म्हणणार नाही है ना बरं। प्रभु ने अब्राहम को बोला अब्राहम बाहर आ जाओ, बाहर आया। प्रभु प्रभु को कंप्लेन किया था मेरे को अभी बच्चा नहीं है, एक भी बच्चा नहीं है। प्रभु बोला बाहर आ जाओ। प्रभु ने बोला आकाश को देखो। आकाश को देखने के टाइम पर बोला कितने तारा है गिनती करो। वो गिनती नहीं कर पाता। बोला ऐसा तेरा संतान रहेगा। अब्राहम ने तुरंत बोला आमीन। इसलिए उनको धार्मिकता गिना गया करके उत्पत्ति 15 अध्याय में लिखा है। आणि मग अब्रामाने देवाकडे तक्रार केलेली होती की त्याला मूल बाळ नाहीये। त्यावेळेला परमेश्वर अब्रामाकडे आला आणि म्हटलं की अब्राम बाहेर आहे। त्यावेळेला अब्राम बाहेर आला आणि मग देवाने त्याला म्हटलं की तू आकाशाचे तारे बघ, ते मोजून बघ। मग ते अब्रामाला मोजता आले नाही। मग त्यावेळेला परमेश्वर अब्रामाला म्हटला तुझी संतती मी या ताऱ्यांप्रमाणे करेल की ते मोजता येणार नाही। त्यावेळेला अब्राहम काय म्हटला? आमेन। आणि तो आमेन म्हटल्या कारणाने तो आशीर्वाद त्याच्या जीवनाकरता कार्यकारी झाला हे उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 15 अध्याय मध्ये लिहिलेलं आहे। एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो। आपको कितना भी वायदा सुनाओ आपको नहीं मिलेगा। क्यों नहीं मिलेगा? क्योंकि आप कभी आमीन बोलता नहीं, क्योंकि आपको विश्वास नहीं। विश्वास है तभी तो आमीन बोलेगा। आणि तुम्हाला कितीही अभिवचन सांगा तुम्हाला ते कार्यकारी होणार नाही। कारण का? की तुम्ही आमीन म्हणत नाहीये का? कारण तुमचा विश्वास नाहीये। जर विश्वास आहे तर तुम्ही आमीन पण म्हणाल। काय समजा? आमीन। मला बोलत आहे ना, अगर मला प्रभूने अगर आपको 10 करोड का चेक दिया समजो। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की प्रभूने तुम्हाला जर 10 करोडचा चेक दिलाय वो चेक आप बँक में लेकर गया आणि तो चेक तुम्ही बँकेमध्ये घेऊन गेले। प्रभु का बात क्यों लाओ? अंबानी ने दिया आणि आप समजणे केली। अंबानीने तुम्हाला 10 करोडचा चेक दिला आणि तो चेक घेऊन तुम्ही बँकेमध्ये गेले। और वो बँक में गया तो बरोबर मी गेलो। बापरे तो उसका ओके 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 ये बाइक सेट में एक साइन कर दो। आणि मग त्यावेळेला ते काय म्हणतील की या चेकच्या पाठीमागे एक सही करा। नाही मी सही नाही करूंगा। आणि तुम्ही म्हणाल की मी सही नाही करणार। आपको पैसा मिलेगा? तुम्हाला पैसे मिळेल का? 10 करोड ओके
आणि 10 करोड ही आहे ये आपको मिलेगा आणि हे तुम्हाला भेटेल चेक ओके आणि चेक पण बरोबर आहे लेकिन आपको एक साइन करना पड़ेगा आणि तुम्हाला एक सही करावी लागेल दा बोलता है तुम्ही म्हणता मैं सही नहीं करे आणि मी सही नहीं करणार वो आपको चेक वापस देगा बोला ले जाऊ आणि मग ते चेक वापस देतील ते म्हणतील घेऊन जा कोई भी बैंक वाला पैसा देगा क्या आणि कुठला बँके वाला पैसा देईल का देगा क्या बिल्कुल नहीं मिलेगा बिल्कुल नहीं मिलेगा आणि अजिबात मिळणार नाही प्रेज लॉर्ड आप ये सुनने वाले वजन को अगर आमेन नहीं बोलता आपको ये वायदा नहीं मिलेगा आणि तुम्ही ऐकणारे जे वचन आहे त्याला जर तुम्ही आमेन म्हणणार नाही तर ही वचन तुम्हाला मिळणार नाही ओ मैंने नहीं बोला वहां पर प्रेषित पौलुस ने बोला है आणि हे मी नाही म्हटलं तर त्या ठिकाणी प्रेषित पौल म्हणत आहे आप आमेन नहीं बोलता इसका मतलब क्या है कि आप प्रभु को महिमा नहीं दे रहे हैं आणि तुम्ही आमेन म्हणत नाही याचा अर्थ काय तुम्ही देवाला गौरव देत नाहीये और एक बार वचन को पढ़ो आणि पुन्हा एकदा ते वचन वाचा आप लोगों ने बहुत लोगों ने ये वचन पढ़ करके जाता है लेकिन उसका सही अर्थ सही रीति में नहीं समझता आणि वचन तुम्ही वाचत जाता पण त्याचा अर्थ जो आहे तो योग्य प्रकारे समजून घेत नाही आज भी प्रभु की उपस्थिति में आने के बाद में ये वचन आपके जीवन में काम क्यों नहीं करता सत्य वचन को आमेन बोल के स्वीकारता नहीं इसलिए कार्य नहीं होता आणि देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य का नाही होत आहे कारण ते सत्य वचन आहे आणि ते तुम्ही स्वीकारून त्याला आमेन म्हणत नाही म्हणून ते तुमच्या जीवनामध्ये कार्यकारी होत नाही पडो देखो प्रभु ने आपको दिया हुआ कोई भी प्रतिज्ञा में तो प्रभु मैंने उस समय में ऐसे बोला था अभी सॉरी ऐसे बोलेगा आणि देवाने तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी प्रतिज्ञा किंवा करार केलेला आहे त्यावेळेला प्रभू असं म्हणेल का मी त्यावेळेला बोललो होतो पण आता क्षमा कर प्रभू असं कधी म्हणेल का प्रियो प्रभू का वचन कहता है की जितना भी वायदा है वो सब सब हाँ है हाँ है हाँ है उसमें एक भी ना नहीं आणि देवाची सगळ्या प्रकारची अभिवचन आहे त्याच्यामध्ये हा आहे हा आहे एकामध्ये सुद्धा नाहीये फिर आपको वो बात प्राप्त होना है तो आपकी तरफ से क्या करना चाहिए आणि मग त्या गोष्टी तुम्हाला जर मिळवायच्या आहेत तर त्याच्याकरता तुमच्याकडून काय असलं पाहिजे आप आमेन बोलना चाहिए आणि तुम्ही आमेन म्हणायला पाहिजे नहीं तो आप प्रभु का महिमा नहीं कर रहा है इसलिए आपको नहीं मिलता और प्रभु का नाम का निंदा होता आणि नाहीतर मग तुम्ही देवाचा गौरव करत नाहीये आणि मग त्याच्याद्वारे देवाच्या नावाची निंदा होत आहे वचन आप लोग अपने भाषा में तुम्हारा ठीक से पढ़कर देखो आणि ते वचन तुम्ही आपल्या आपल्या भाषेमध्ये जरा चांगल्या प्रकारे वाचून बघा और एक बार पढ़ो मराठी में वाचा देवाची वचने किती असो त्याच्या ठाई होय हे आहे म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे देखा देवाच्या गौरवाला आम्ही आमेन बोलतो आणि म्हणून देवाच्या गौरवा करता आम्ही आमेन म्हणतो देवाच्या गौरवाला आम्ही आमेन बोलतो आम्ही आमेन नाही बोलतो देवाच्या गौरव ना होतो ऐसे होता ना प्रेज द लॉर्ड आप लोग मतलब अभी तक तो इतनी बात तो प्रभु बजा रहा है इधर कोई आमेन नहीं बोलता अभी क्या बोल बोल के आमेन बोलने में कोई मजा आता है झगड़ा बोले ना कभी थोड़ा बोले ओके तो मैं आपको क्या बताता है प्रियो मैं तुम्हारा क्या सांगतो प्रियो हमें मतलब प्रभु का हरेक वचन में अगर आपको वो वचन आपके जीवन में कार्य करने की इच्छा है तो आपको उसके लिए आमेन बोलना चाहिए देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य व्हावं अशी तुमची इच्छा जर आहे तर त्या वचनाकरता तुम्ही आमेन म्हणायचं आहे भक्तांच्या जीवनात प्रतिकूल आएगा आणि भक्ताच्या जीवनामध्ये प्रतिकूल येईल परंतु प्रतिकूल को देख भक्त डरता नहीं आणि प्रतिकूल पाहून भक्त घाबरत नाही मोशे के बारे में ऐसे लिखा है इब्रानियों का पत्र उसका 11 अध्याय का 27 वचन में इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याच्या 27 वचनामध्ये मोशे संबंधाने अशा प्रकारे लिहिलेलं आहे मोशा के जीवन में जब प्रतिकूल आया आणि मोशेच्या जीवनामध्ये ज्या वेळेला प्रतिकूल आलं ओ प्रतिकूल को देख के डरा नहीं आणि प्रतिकूल पाहून तो घाबरला नाही पडिये रे जल्दी देखा विश्वासी से राजा के क्रोध से ना डर कर उसने मिस्र को छोड़ दिया क्योंकि वह अनदेखे को मानो देखता हुआ दृढ़ रहा देखा प्रभु को नहीं देखा है तो भी देखा जैसा दृढ़ रहा देवाला त्याने पाहिले नव्हतं तरी सुद्धा पाहिलं आहे असा राहून तो दृढ राहिला प्रेज लॉर्ड प्रभु मेरे साथ है प्रभु माझ्या सोबत आहे प्रभु मुझे ले चलेगा आणि प्रभु मला घेऊन चालेल प्रभु मुझे अगुवाई करेगा प्रभु मला मार्गदर्शन करेल इसलिए फारो की धमकी से नहीं डरा प्रभु आणि म्हणून फारोच्या धमकीला तो घाबरला नाही प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड बहुत ध्यान से समझो आणि लक्ष देऊन समजून घ्या मोशा का
का वो दृढ़ विश्वास था आणि मोशेचा तो दृढ़ विश्वास होता प्रभु अगर वचन दिया है तो पूरा करेगा आणि प्रभु ने वचन दिला है तर तो पूर्ण करेगा और हम देखते हैं कि जो भी मन प्रभु ने दिया वो एक भी वायदा अधूरा नहीं रहा इस्राएल के लिए आणि प्रभु ने दिलेला अभिवचन एक ही इस्राएला करता अपूर्ण असं राहिलं नाही जब इस्राएल के लिए नहीं रहा तो फिर हमारे लिए रहेगा क्या आणि इस्राएला करता नहीं राहिलं तर मग आपल्या करता राहील का प्रेज लॉर्ड आमेन प्रियो प्रभु का दिल की वो बड़ा गहरा प्यार मंडली से आणि परमेश्वराचं हृदयापासून खूप मोठं प्रेम मंडळीवर आहे प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड इसलिए क्या करना प्रियो म्हणून काय करायचं प्रेम है ना हम मतलब प्रभु में तो एक सच्चा समर्पण किया है तो हमें हमारे प्रभु में विश्वास में एक अच्छा मजबूती जीवन बिताना है आणि आपण जर खरं समर्पण केलेलं आहे तर विश्वासामध्ये एक दृढ आणि अटळ असं जीवन जगायचं आहे एक मला चंचल दिल नाही होण्याची आणि आपलं मन जे आहे ते असं भटकणारं नसायला पाहिजे दानियल 11:32 की आखरी में लिखा है कि जो लोग प्रभु में जो विश्वास करता है याब बांध कर बड़े बड़े काम करेगा आणि दानियल 11 आणि 32 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे कि जे प्रभुवर विश्वास ठेवता ते धीर धरून मोठे मोठे काम करतील प्रभु में विश्वास करने वाले लोगों का एक अच्छा चित्र 125 का पाना वचन में पड़ता है आणि स्तोत्र 125 त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो जो यहोवा पर भरोसा रखते हैं वो सीयोन पर्वत के समान है देखा ठेलने के नहीं वो कभी नहीं ढलेगा आणि जे देवार विश्वास ठेवतात ते सीयोन डोंगरा प्रमाणे आहे की जे कधी ढलणार नाही 112 के साथ आणि स्तोत्र 112 त्याचं 7 वचन ओ प्रभु बुरे समाचार से नहीं डरता देखा वो बुरे समाचार से नहीं डरता प्रियो प्रभु का भक्त कोई भी बुरे समाचार भी आए तो भी वो डरेंगे नहीं आणि जो प्रभूचा भक्त की जो प्रभूवर विश्वास ठेवतो तो वाईट बातमीला घाबरणार नाही इसका मतलब क्या है याचा अर्थ काय एक सच्चा प्रभु में समर्पित किया हुआ एक विश्वासी कभी भी कोई भी प्रतिकूल को देख करके विश्वास में डगमगाएंगे नहीं वो अचंचल विश्वास से कदम आगे बढ़ाएगा आणि मग जो प्रभूवर भरोसा ठेवतो तो कधीही वाईट बातमीला घाबरणार नाहीये तो दृढतेमध्ये आपलं पाऊल पुढे टाकत जात राहील प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड ओके पांचवी बात पांचवी गोष्ट कि एक सच्चा प्रभु के लिए समर्पण किया हुआ विश्वासी हमेशा एक पवित्र जीवन बिताने में उत्साही रहेगा आणि खरा समर्पण केलेला जो व्यक्ती आहे तो नेहमी पवित्र जीवन जगण्यामध्ये उत्साही राहील बहुत बड़ी बात है खूप मोठी गोष्ट आहे मसीह जीवन ये दुनिया से प्रभु के लिए अलग किया हुआ जीवन है आणि ख्रिस्ती जीवन देवासाठी वेगळं केलेलं जीवन आहे पहिला पत्रोस उसका पहिला अध्याय का 13-16 तक वचन पढ़ना पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय 13-16 वचन वाचा इस कारण अपनी अपनी बुद्धि की कमर बांध अपनी अपनी बुद्धि की कमर बांध कर और सचेत रहकर उस अनुग्रह की पूरी आशा रखो जो यीशु मसीह के प्रकट होने के समय तुम्हें मिलने वाला है आज्ञाकारी बालक के समान अपने अत्याचार के समय की पुरानी अभिलाषाओं से प्रदूषण न बनो परंतु जैसा तुम्हारा बुलाने वाला पवित्र है वैसे ही तुम भी अपने सारे चाल चलन में पवित्र बनो अपनी सारी चाल चलन में पवित्र बनो क्योंकि लिखा है पवित्र बनो क्योंकि लिखा है पवित्र बनो क्योंकि मैं पवित्र हूँ देखिए प्रभु कहता है मैं पवित्र हूँ इसलिए तुम सारे चाल चलन में पवित्र बनो आणि या ठिकाणी प्रभू म्हणत आहे की मी पवित्र आहे म्हणून तुम्ही आपल्या प्रत्येक वागणुकीमध्ये कामामध्ये पवित्र व्हा मी एक बात पूछने जा रहा एक दोन गोष्टी मी विचारायला जात आहे ध्यान से सुन लक्ष देऊन ऐका आप एक हत्यारा आहे क्या तुम्ही एक खुनी आहात का आपने सुना नहीं तुम्ही ऐकलं का नाही आप एक हत्यारा आहे क्या आणि तुम्ही खुनी आहात का आप एक व्यभिचारी आहे क्या आणि तुम्ही एक जारकर्मी आहात का आप अभी जेल में नहीं है इसका कारण ऐसा नहीं है कि आप हत्यारा नहीं है आणि तुम्ही जेल मध्ये आता नहीं है याचा अर्थ असा नाही की तुम्ही खुनी नहीं है आप अभी जेल में नहीं इसलिए इसका बात ऐसा नहीं है कि आप व्यभिचारी नहीं है आणि तुम्ही आता जेल मध्ये नहीं याचा अर्थ असा नाही है कि तुम्ही जारकर्मी नहीं है
कई बार हमको क्या लगता है पुष्कळ वेळा आपल्याला काय वाटतं जो एक हत्या किया व्यक्ति पकड़ा जाएगा जेल में जाता आणि एक खून केलेला व्यक्ति पकड़ला गेला तर तो जेल मध्ये जाईल एक व्यभिचार किया व्यक्ति पकड़ा जाता वो जेल में जाता आणि एक बलात्कार केलेला व्यक्ति तो पकड़ला गेला तर तो जेल मध्ये जाईल हम तो इधरी घूम रहे हैं आणि आपण इथंच फिरत आहोत बाहेर घुम राहिला बाहेर फिरत आहोत इथे मुस्लिम श्रेष्ठ आहे आणि म्हणून आपण त्याच्यापेक्षा उत्तम आहो श्रेष्ठ आहे क्या उत्तम आहे का कितनी लोग अपनी भाई से बाहेर करता है वो हत्यारा नहीं आणि कितीतरी लोक आपल्या भावाचा द्वेष करतात ते कुणी नाही का कितीतरी लोक कुदृष्टि किया वो व्यभिचारी नहीं आणि कितीतरी लोकांनी वाईट दृष्टीने पाहिलं ते जारकर्मी नाही का केलेला आहे का प्रयत्न किसी के प्रति नफरत कड़वाट दिल में रह करके मैं खूनी नहीं बोल करके आज भी प्रभु मेश में शामिल होने वाला प्रभु की अदालत से बच जाएंगे क्या आणि किती तरी वेळा आपल्या बाबा बहिणीचा द्वेष केला आणि सांगता की मी खूनी नाहीये आणि असं म्हणून तुम्ही आज प्रभु मेजामध्ये सहभागी झाले प्रभूच्या न्यायासमोर तुम्ही वाचू शकाल का प्रभूने पवित्र जीवन केली आम्ही अनेक किया प्रियो आणि प्रियानो प्रभूने पवित्र जीवनाकरता आपल्याला वेगळं केलं प्रभूने आपको खून करने के लिए अलग नहीं किया आणि खून करण्याकरता प्रभूने वेगळं नाही केलेलं प्रभूने व्यभिचार करने के लिए अलग नहीं किया व्यभिचार करण्याकरता वेगळं नाही केलेलं परंतु कितनी बार कितीतरी वेळा कितनी समय कितीतरी वेळेला है ना लोग क्या करता है लोग काय करता लोग बिल्कुल एक दूसरे से छोटी छोटी बातों में नफरत करने लगता बैर करने लगता झगड़ा करने लगता प्रियो क्या वो प्रभु का वचन के आधार में कोई नहीं आणि लोक काय करतात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एकमेकाचा द्वेष करतात त्याचा मत्सर करतात प्रियांनो देवाच्या दृष्टीमध्ये तो खुनी नाही का मैं उन सारे वचनों को पढ़ाने की जरूरत नहीं है ना आणि ये सगळी वचन तुम्हाला सांगण्याची गरज आहे का नहीं तो पढ़ लो आपका खुशी के लिए नहीं तर तुमच्या आनंदा करता वाचा पहिला योहान त्याचा तिसरा अध्याय त्याचं 15 वचन 14-15 वचन पढ़ना 14 आणि 15 वचन वाचा क्योंकि हम भाइयों से प्रेम रखते हैं जो प्रेम नहीं रखता वो मृत्यु की दशा में रहता है जो कोई अपने भाई से प्रेम रखता है जो कोई अपनी भाई से बैर रखता है हत्यारा है देखा वो हत्यारा है आणि जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तो खुनी आहे प्रभु वचन क्या कहता है देवाचं वचन काय सांगतं ये वचन ये सत्य नहीं आणि वचन सत्य नाही का ये प्रभु की न्यायासन के सामने होने वाला न्याय के लिए ये वचन नहीं आएगा आणि देवाच्या न्यायासनासमोर होणारा जो न्याय आहे त्यावेळेला हे वचन येणार नाही का देखो प्रियो 15 वचन वापस बोलना 15 वचन पुन्हा एकदा वाचा जो कोई अपने भाई से बैर रखता है वो हत्यारा है ओ हत्यारा है और तुम जानते हो कि किसी हत्यारे में अनंत जीवन नहीं रहता अब परखो प्रियो अपने दिल में अभी प्रभु हमारे बीच में है हमारा दिल में कितनी लोगों के अंदर दूसरे के प्रति नफरत भाव है मुझे नहीं मालूम परंतु प्रभु को मालूम आज आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या स्वतःला पारखा की आपल्या मनामध्ये किती लोकांसंबंध आणि द्वेष आहे ते तुम्हाला माहिती मला नाही माहिती उसका 4:20 मी पहिलं योहान 4 अध्याय त्याचं 20 वचन यदि कोई कहे मैं परमेश्वर से प्रेम रखता हूँ और अपने भाई से बैर रखे तो वो झूठा है क्योंकि जो अपने भाई से जिसे उसने देखा है प्रेम नहीं रखता तो वो परमेश्वर से भी जिसे उसने नहीं देखा प्रेम नहीं रख सकता प्रेस और इतना क्लियर बात है आणि किती स्पष्ट अशी गोष्ट आहे ये वचन के द्वारा अपने जीवन को परखो आणि या वचनाच्या द्वारे आपण आपलं जीवन पारखा अभी मत्ती की सुसमाचार 5:21-22 पढ़ना मत्ते त्याचा 5 अध्याय त्याचे 21 आणि 22 वचन वाचा देखो अभी ये प्रभु यीशु मसीह ने कहा बात है आणि बघा हे प्रभु यीशु ख्रिस्ताने सांगितलेली गोष्ट अनेक लोगों को न्याय करने के अधिकार पाए हुआ प्रभु यीशु मसीह के वचन है आणि प्रत्येकाचा न्यायाचा अधिकार मिळालेला प्रभु यीशु ख्रिस्ताचं हे वचन आहे
तो प्रभु के लोग अगर आपस में इस रीति का व्यवहार करेगा तो प्रभु के लोग आपस मध्य अशा प्रकार व्यवहार करते तो अपने दिल में ऐसे कुछ भावना रहेगा तो अपने मना मध्य अशा प्रकार के विचार तो आज नासिक सेंट्रल जेल में नहीं गया होगा परंतु नरक की आग में जाएगा। आज नासिक सेंट्रल जेल मध्य गेले नसतील पण नरकाच्या अग्नि मध्य जातील। और दूसरा दूसरा व्यभिचार अब उसी मत्ती 5 अध्याय का उसका 27 से पढ़िए। मध्य 5 अध्याय 27 वचनापासून पुढे वाचा। तुम सुन चुके हो कि कहा गया था व्यभिचार न करना, परंतु मैं तुमसे यह कहता हूँ कि जो कोई किसी स्त्री पर कुदृष्टि डाले वह अपने मन में उससे व्यभिचार कर चुका। यदि तेरी दाहिनी आंख तुझे ठोकर खिलाए तो उसे निकाल कर फेंक दे, क्योंकि तेरे लिए यही भला है कि तेरे अंगों में से एक नष्ट हो जाए और तेरा सारा शरीर नरक में न डाला जाए। देखिए प्रियो, यहाँ पर एक बात को अभी जानना है आणि या ठिकाणी एका गोष्टीला आपण जाणायचं। प्रभु ने हमें एक पवित्र जीवन के लिए दुनिया से अलग किया आणि प्रभु ने आपल्याला एका पवित्र जीवना करता या जगापासून वेगळं केलं। परंतु हम लोग इतनी प्रकार प्रभु की इस वचन के खिलाफ में पाप करके पाप को कबूल तक नहीं करते हुए उस पाप में मनोरंजन करके जीने वाला अनुभव आहे। आणि कितीतरी वेळा देवाच्या या वचनाच्या विरोधामध्ये आपण आपलं पाप मान्य न करता त्याच पापामध्ये आपण जीवन जगतो आणि एक मनोरंजक असं जीवन जगतो। भक्तों का जीवन बाहर से एक अंदर से एक अलग आणि पुष्कळ भक्ताचं जीवन जे आहे ते बाहेरून एक आणि आतमधून वेगळं राहतं। बाहर में देखने से वो लोग बहुत अच्छा भक्त है आणि बाहेरून जर पाहिलं तर ते खूप चांगले भक्त आहे। मला बाइबल हात में लिया हुआ है, मला एकदम टिप टॉप है, एकदम पवित्र जन जैसा दिखता है आणि ते बायबल हातामध्ये घेतलेलं आहे, एकदम चांगल्या प्रकारची राहणीमान आहे आणि एका पवित्र भक्ताप्रमाणे ते जीवन जगतात। परंतु अंदर ऐसे नाही, आतमध्ये तसं नाही, अंदर बहुत कपटता भरा हुआ है आणि आतमध्ये खूप कपटपणा भरलेला आहे। एक बात मैं पवित्र लोगों से आज नम्र बिंदी करना चाहता हूँ। प्रियो, हमारा प्रभु यीशु मसीह सबसे अधिक नफरत करने वाला बात है कपटता। आणि आपला प्रभु येशु ख्रिस्त सगळ्यात जास्त द्वेष करणारी गोष्ट आहे तो म्हणजे कपटपणा। अरे भाषा समझ में आ रही है? माझी भाषा लक्षात येत आहे का? आज बहुत से लोग आत्मिक विषय में बहुत अपने आप को बहुत फक्त दिखाता है और जो अंदर पूरा कपटता भरा हुआ है। आणि आत्मिक जीवनामध्ये लोक आपल्या स्वतःला भक्त दाखवता पण आतमध्ये एकदम कपटपणा आहे। और प्रभु सबसे नफरत करने वाला बात है, आपको मालूम है, जब प्रभु यीशु मसीह जब दुनिया में था उस समय का सबसे अच्छा भक्त लोग था शास्त्री फरीसी लोग। आणि प्रभु यीशु ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये होता त्या वेळेला सगळ्यात चांगले भक्त लोक होते ते म्हणजे शास्त्री आणि फरीसी। वे लोग बाहर से देखने से एकदम उनके पास व्यवस्था भी है और एकदम इतना अच्छा सफेद कुर्ता पहना हुआ है, बहुत कुछ भक्ति की वेश है। आणि मग त्या लोकांना बाहेरून जर बघितलं तर ते खूप चांगल्या प्रकारचे भक्त आहे, कारण सफेद कपडे घातलेले, त्यांच्याकडे नियम शास्त्र सुद्धा आहे। प्रभु ने क्या बोला? प्रभु ने क्या म्हटलं? मत्ती के सुसमाचार उसका 23 अध्याय पूरा नहीं पढ़ेंगे, परंतु उसका 23 अध्याय में से उसका 25 से 28 तक का वचन पढ़िए। मत्ते त्याचा 23 अध्याय 25 ते 28 वचन। हे कपटी शास्त्री और फरीसीयो, तुम पर हाय! तुम कटोरे और थाली को ऊपर ऊपर से तो मानते हो, परंतु वे भीतर अंधेर और असंयम से भरे हुए हैं। हे अंधे फरीसी, पहले कटोरे को और थाली को भीतर से मान कि वे बाहर से भी स्वच्छ हो। हे कपटी शास्त्री और फरीसियो, तुम पर हाय! तुम चुना फिरी हुई कब्रों के समान हो। चुना फिरा हुआ कब्रों की समान हो, जो ऊपर से तो सुंदर दिखाई देती है परंतु भीतर मुर्दों की सी हड्डियां और सब प्रकार की मलिनता से भरी है। देखो प्रियो, आप में से कितने लोग ताजमहल देखा? तुमच्यापैकी किती लोकांनी ताजमहल पाहिला? पाहिला का? कोणी पाहिला आहे का? बाहेर से देखने में कितना सुंदर आहे, बाहेरून पाहिला तर तो किती सुंदर आहे। वर्ल्ड की महा अद्भुतो में एक अद्भुत आहे ताजमहल। आणि जगाच्या आश्चर्यांपैकी एक आश्चर्य ते ताजमहल। परंतु अंदर क्या? आतमध्ये काय? हड्डी, मुमताज का हड्डी, मतलब बदबू आने वाली बात। आणि मुमताज जे हाडा आहे त्याच्यामध्ये। प्रेज द लॉर्ड। एक बात जाणना प्रिय, एक गोष्ट जाना, बहुत से लोग बाहर से, सिर्फ बाहर से स्वर्ग यहाँ पर हमें देखता है, प्रियो अंदर क्या देखता है? आणि स्वर्ग आपल्याला पाहतो तर त्या आत मध्ये त्याला काय दिसतं? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हम लोग दूध लेते हैं, आपण दूध घेतो, हम क्या बोलते? आपण काय म्हणतो?
ओरिजिनल दूध देना आणि एकदम प्युअर शुद्ध दूध द्या. कोई ओरिजिनल दूध देता है क्या? आणि कोणी शुद्ध दूध देता का? इधर दूध देने वाला कोई नहीं होगा, लेने वाला होगा. पहली बार मिलता है क्या? आणि बघा आपल्याला कधी एकदम प्युअर दूध मिळतं का? दूध प्युअर होना चाहिए बोलता है लेकिन दूध प्युअर नहीं मिलता. आणि दूध शुद्ध राहायला प्युअर राहायला पाहिजे पण ते भेटत नाही. अब बिग बाजार में जाता है वहां पर लिखा है प्युअर हनी. आणि तुम्ही बिग बाजार जाता आणि त्या ठिकाणी म्हटलेला आहे शुद्ध मध. आपने वो लेकर के घर में जाकर के देखे तो वो क्या रहेगा? हाँ गुड़ का पानी. आणि घरी जाऊन तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते गुळाचं पाणी. लिखा क्या है? लिहिलेलं काय आहे? प्युअर हनी आणि शुद्ध मध. प्युअर घी आणि शुद्ध तूप. घी शुद्ध मिळत आहे क्या? शुद्ध तूप मिळतं का? डालडा मिळत आहे. डालडा मिळतो. लिखा क्या? लिहिलेलं काय? प्युअर घी शुद्ध तूप. ऐसा ही एक आजकल का विश्वासी की अवस्था. अशीच आजकालच्या विश्वासणारीची अवस्था. मैम प्रभु मैम आपको प्यार करने के कारण आपको बुरा नहीं लगना प्रियो. आप देखो कहीं ना कहीं प्रभु के वचन के खिलाफ का कोई कपड़ा की बात अंदर है क्या? आणि तुमच्यावर प्रभूवर प्रेम केल्या कारणाने मी तुम्हाला सांगतो की स्वतःला पारखून बघा की देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये कुठल्या कपटपणाच्या गोष्टी आहे का. एक समय में बहुत अच्छा पवित्र जीवन बिताया हुआ एक महान प्रभु का दास था जॉन वेस्ली. आणि एका वेळेला प्रभू करता खूप चांगल्या प्रकारे जीवन जगलेला चांगला प्रभूचा दास होता जॉन वेस्ली. आप लोगों ने उसका नाम सुना? किती लोकांनी तुम्ही त्याचं नाव ऐकलंय? जॉन वेस्ली. जॉन वेस्ली बहुत मानव महान प्रभु का श्रेष्ठ दास था. आणि खूप महान प्रभूचा श्रेष्ठ दास होता. बहुत अच्छा पवित्र जीवन बिताने वाला प्रभु का दास था. आणि खूप चांगल्या प्रकारे पवित्र जीवन जगलेला प्रभूचा दास होता. आप लोग मेरे को गूगल गूगल वाला मालूम नहीं और जो आप लोग गूगल में जाकर के जॉन वेस्ली और उनका 22 निर्णय ये बात गूगल में परखेगा तो वो रोज अपने जीवन में 22 सवाल अपने आप से पूछता था. आणि जॉन वेस्ली संबंधाने तुम्ही गुगल वर शोधलं तर तुम्हाला समजेल की त्याने 22 निर्णय घेतले होते. तो 22 प्रश्न दररोज स्वतःला विचारायचा. वो एक पवित्र जीवन बिताने में इतना सक्सेस होने का मेन कारण लिखा है कि वो अपने आप को इस प्रकार का 22 सवाल पूछते थे. आणि पवित्र जीवनामध्ये तो यशस्वी होण्याचं मुख्य कारण हे आहे की तो स्वतःला दररोज 22 प्रश्न विचारायचा. और आप लोगों को किसी को गूगल में ढूंढ करके अभी मिल गया तो मुझे भी थोड़ा हिंदी में बदल. आणि गुगल मध्ये शोधून जर कोणाला मिळालं तर मला सुद्धा हिंदी मध्ये जरा सांगा. क्योंकि आने वाले समय में मैं आपको प्रचार के बीच में वो बात को थोड़ा समझा सकूं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रचारामध्ये मी गोष्ट ती तुम्हाला समजून सांगेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो गूगल में पक्का मिलेगा होगा. आणि गूगल मध्ये भेटेल. तो मैं आपको क्या आपको समझ में आया ना? मैंने जॉन वेस्ली नाम लिख करके मतलब इस प्रकार गूगल को पूछेगा तो गूगल बताएगा बोलते हैं. आणि जॉन वेस्ली तुम्ही जर गूगल ला विचारला तर तो सांगेल. तो मुझे भी बताना फिर. मला पण सांगा. तो बात बहुत बोलने का बात क्या है प्रियो? आणि सांगायचं तात्पर्य काय? एक सच्चा प्रभु के लिए समर्पित व्यक्ति हमेशा एक पवित्र जीवन बिताने के प्रति उत्साही रहेगा. आणि खरा समर्पण केलेला व्यक्ति पवित्र जीवन जगण्याकरता उत्साही राहील. अभी यहाँ पर आपको बारे में इब्रानियों का 12:14 में लिखा है. पत्र 12:14 वचनामध्ये लिहिले सबसे मेल मिला प्रभु और उस पवित्रता के खोजी हो जिसके बिना कोई प्रभु को कदापि न देखेगा. हाँ प्रियो हालेलुया. अगर हम प्रभु को देखना चाहता है तो अगर एक सच्चा पवित्र जीवन नहीं बिताता है तो प्रभु को नहीं देख पाएगा. आणि खरं पवित्र जीवन जर जगणार नाही तर आपण देवाला पाहू शकणार नाही. इसलिए हमें अपने जीवन को परखना है. आणि म्हणूनच आपण आपलं जीवन पारखायचं आहे. मुझे एक पवित्र जीवन बिताने लायक मैंने मेरे जीवन को समर्पण किया है कि नहीं. आणि एक खरं पवित्र जीवन जगण्यासाठी मी माझं जीवन समर्पित केलेलं आहे. और कोई भी यदि मेरे अंगों से मला काम नहीं करूंगा मैं प्रभु का महिमा के लिए कार्य करूंगा. आणि मी माझ्या इच्छेनुसार कुठलं काम करणार नाही तर प्रभूच्या गौरवा करता काम करेल. ओके चटवी बात सावी गोष्ट मला एक
सच्चा समर्पण किया हुआ व्यक्ति कभी भी संगति को लापरवाही नहीं करेगा, संगति नहीं छोड़ेगा। खरा एक समर्पण के लिए व्यक्ति तो संगति ला संबंधा ने निष्काळजीपणा कधी करणार नहीं। बोलने का मतलब संगति को आदि महत्व देगा, संगति ला सगळ्यात जास्त महत्व देईल। अभी आप लोग वचन पर ध्यान देना आणि वचनाकडे जास्त लक्ष द्या। अभी आप लोग गूगल पे मत जाना, आता गूगल वर ना करा, वो घर में जाने के बाद ते घरी गेल्यानंतर तो मतलब अभी आने वाले वचनों को अपने जीवन में दिल में ग्रहण करने की प्रयास करे। आणि येणार जे वचन आहे ते आपण आपल्या हृदयामध्ये स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार राहा। एक सच्चा उदार पाया हुआ एक समर्पित व्यक्ति को अपने जीवन में हमेशा मंडली जीवन का महत्व जान करके वो जीवन बिताएगा, मंडली या संगति को कभी लापरवाही नहीं करेगा। मैं बोलने का अर्थ में पहले भी बोला कि कोई बीमार है, कोई ऐसे कोई मतलब ड्यूटी की मजबूरी में वो बता रहे। आणि जो खरा समर्पण केलेला व्यक्ती आहे तो संगती संबंधाने कधीही निष्काळजीपणा करणार नाहीये। मी अगोदरच सांगितलं जर कोणी आजारी आहे किंवा अर्जंट ड्युटी मध्ये आहे त्याच्याकरता हे लागू नाही राहत। प्रियो अनिलिया इब्रानियंग पत्री देश अध्याय 24-25 वचन, इब्रिकराचं पत्र त्याचा 10-24-25 वचन। ही सारी वचनों को बार बार आपको क्यों बताता है प्रियो, एक भी वचन को तुच्छ कभी नहीं करना। आणि देवाचं एकही वचन कधीही तुच्छ करू नका। और एक दूसरे के साथ इकट्ठा होना न छोड़े, जैसे कि कितनों की रीति है, पर एक दूसरे को समझाते रहे। अब जो जो उस दिन को निकट आते देखो, जो जो और भी अधिक किया करो। देखिए हम लोग एक बात को जानना, हम प्रभु को कहां पर देखते हैं प्रियो। अनेक गोष्ट बघा की आपण प्रभूला कुठे पाहतो। प्रभु को हम मंडली में देखता है। आणि प्रभूला मंडळी मध्ये आपण पाहतो। जो व्यक्ति मंडली को नहीं देखा उसने प्रभु को भी नहीं देखा। आणि ज्या व्यक्तीने मंडळी मध्ये प्रभूला नाही पाहिलं, मंडळी नाही पाहिली त्याने प्रभूला सुद्धा नाही पाहिलं। ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। जिसने आज मंडली को नहीं देखा उसने प्रभु को भी नहीं देखा। आणि ज्याने आज मंडळीला नाही पाहिलं त्याने प्रभूला सुद्धा नाही पाहिलं। क्योंकि आज यीशु मसीह कहाँ मिलेगा, मंडली में मिलेगा। आज प्रभु यीशु ख्रिस्त कुठे भेटेल तर मंडळी मध्ये भेटेल। प्रेज द लॉर्ड। अगर ये बात का सच्चा प्रकाश अगर नहीं पाया प्रियो, इसमें टोकर खाने के लिए कोई देर नहीं लगता। आणि या गोष्टीचा खरा प्रकाश जर आपल्याला मिळाला नाही तर मग याच्यामध्ये ठेच लागण्यामध्ये वेळ लागणार नाही। म्हणजे प्रभूचं वासस्थान प्रभू के मंडळी आहे, कारण प्रभूचं निवासस्थान प्रभूची मंडळी आहे। 1:4 वचन पढना, स्तोत्र 84 त्याचं 1-2 वचन वाचा। उसका 4-7 भी पढ़िएगा। धन्य है वे जो तेरे भवन में रहते हैं, वे तेरी स्तुति निरंतर करते रहेंगे। कहीं धन्य है वो मनुष्य जो तुझसे शक्ति पाता है, और जिनको सियोन की सड़क की सुधि रहती है, वे रोने की तराई में जाते हुए तो सोते का स्थान बनाते हैं, फिर बरसात की अगली वृष्टि उसे उसमें आशीष ही आशीष उग जाती है। वे बल पर बल पाते जाते हैं, उनमें से हर एक जन सियोन में परमेश्वर को अपना मुंह दिखाएगा। उसका दर्शन क्योंकि तेरे आंगनों में का एक दिन कई और हजार दिन से उत्तम है। दुष्टों के डेरों में वास करने से अपने परमेश्वर के भवन की देवी पर खड़ा रहना ही मुझे अधिक भावता है। प्रियो पुराना नियम में अलिया मिला वाला तंबू की इतना बड़ा महत्व है, तो नए नियम की मंडली की महत्व इतने इसे भी करोड़ों गुना बड़े करे प्रियो, आप समझो। आज जुन्या करारामध्ये असणारा जे निवास मंडप आहे त्याला एवढं जर महत्व आहे, तर नवीन करारामध्ये असणारी जी मंडळी आहे त्याचं कितीतरी जास्त महत्व आहे। प्रियांनो समजा, वचन संहिता 36:8-9 वचन पढ़ना, स्तोत्र 36 त्याचा 8-9 वचन वाचा। भोजन से तृप्त होंगे और तो अपनी सूप की नदी से उन्हें पिलाएगा, क्योंकि जीवन का सोता तेरे ही पास है, तेरे प्रकाश के द्वारा हम प्रकाश पाएंगे। भैया ये कहाँ पर मिलता है, ये मंडली में मिलता है। आणि त्यांनो हे कुठे मिळतं तर मंडळी मध्ये भेटतं। एक बात मी आपको बदलने चाहता हूँ। आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो, मैडम आज बहुत लोग मंडली के बारे में बहुत पिछले दिनों में मैंने बताया, मैं उतना ज्यादा बताने नहीं चाहता हूँ समय को देख करके, लेकिन एक बात जानना,
प्रभु को अनुभव करने के लिए एक ही स्थान वो मंडली देवाचा जर अनुभव घ्यायचा एक स्थान है ते म्हणजे प्रभुची मंडली आहे जिसको मानव नया नियम की व्यवस्था नहीं मालूम वचन नहीं मालूम वो लोग इस बात को नहीं समझता आणि ज्याला नवीन कराराचे नियम माहिती नाहीये तो या गोष्टीला नहीं समझणार उनको क्या लगता त्यांना काय वाटतं घर में बैठ करके यूट्यूब में भी देखेगा तो वो मला आशीष है आणि त्यांना असं वाटतं घरामध्ये बसून यूट्यूब वर जरी बघितलं तरी आशीर्वाद आहे धोका आहे प्रिय फसवणूक आहे भयंकर धोका भयंकर फसवणूक मी एक बात आपको बताओ आणि एक गोष्ट सांगू अभी आप कहां पर बैठा आता तुम्ही कुठे बसले प्रभुकी उपस्थिती प्रभुच्या उपस्थितीमध्ये प्रभु को किसने देखा आणि प्रभुला कधी कोणी पाहिलं कोई देख सकता है कोणी पाहू शकता का है? देखो पहला तिमोथी बहुत गहरी बात है बहुत प्रार्थना के साथ सुनना प्रियो पहला तिमोथी पहला अध्याय का 17 वचन पहिलं तिमोथ्याला पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 17 वचन तो रुक करके पढ़ रहे सिस्टर और एक बार अब सनातन राजा अर्थात अविनाशी अनदेखे 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 परमेश्वर परमेश्वर को कोई देख सकता देवाला कोणी पाहू शकता का नहीं देख सकता नहीं पाहू शकत क्यों का क्योंकि प्रभु आत्मा है कारण परमेश्वर आत्मा आहे योहान 4:24 आपको मालूम है योहान 4:24 तुम्हाला ठाऊक आहे परमेश्वर आत्मा आहे प्रियो परमेश्वर आत्मा आहे प्रभु का रूप नहीं आणि परमेश्वराला रूप नाही आत्मा का रूप नहीं आणि आत्म्याला रूप नाही प्रियो मी एक बात आपको बदल चाहता हूँ फ्रेंड एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो हम प्रभु को कैसे देखेगा आणि आपण प्रभुला कसं पाहणार हम प्रभु को अनुभव से देखेगा आणि प्रभुला आपण अनुभवातून पाहणार हम हवा को नहीं देख सकता आपण हवेला नाही पाहू शकत लेकिन हम अनुभव से पार करता है आणि त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो अगर आप इस बात को सही प्रकाश नहीं पाए ना अभी तक आप आत्मीय जीवन का एकदम बिचपना दिशा में है कोई प्रभु का काम में नहीं आ सकता आणि या गोष्टीचा जर प्रकाश नाही मिळाला तर तुम्ही आत्मिक जीवनामध्ये एकदम बाल्य अवस्थेमध्ये आहात एना प्रभु यीशु मसीह ने पहाडी उपदेश में मत्ती 5:8 में कहा मत्ते त्याचा 5 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये प्रभु यीशु ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं जिनके मन शुद्ध है क्योंकि वे परमेश्वर को देखेंगे देखा वो परमेश्वर को देखेगा बोलेगा तो वो परमेश्वर का अनुभव पाएगा आणि ते परमेश्वराला पाहतील याचा अर्थ काय की ते परमेश्वराचा अनुभव प्राप्त करतील बहुत बड़ी बात है खूप मोठी गोष्ट आहे हमारे जीवन में आज बहुत लोग अभी प्रभु हमारे बीच में है परंतु उसका अनुभव नहीं ले पा रहे आणि आज प्रभु आपल्या मध्ये आहे पण लोक त्याचा अनुभव घेऊ शकत नाहीये प्रियो एक बात जानना फ्रेंडो एक गोष्ट जाना प्रभु ने हमें दुनिया से अपने लिए अलग किया फ्रेंडो प्रभु ने आपल्याला या जगा पासून त्याच्या करता वेगळं केलं हमें हर चार्चर में पवित्र बनना आणि प्रत्येक वागणुकीमध्ये आपण पवित्र व्हायचंय अगर हम कोई भी प्रकार का पाप में गिरता है कुठल्या प्रकारच्या पापामध्ये जर आपण पडतो तर प्रभु के संगती से हम दूर होता है प्रभुच्या सहभागितेपासून आपण दूर जातो आप प्रभु का दास सुरुवात में ही वो बात बोला कि पाप से प्रभु कभी कॉम्प्रोमाइज नहीं करता आणि पापा संबंधाने प्रभु कधी तडजोड करत नाही किसी प्रकार का भी कोई अगर पाप में जीते हुए वो कभी भी प्रभु को अनुभव नहीं ले पाए आणि कोणी एखादा पापा मध्ये जर जीवन जगतो तर तो प्रभुचा अनुभव कधी घेऊ शकत आज बहुत लोग अनुभव क्यों नहीं लेता आणि आज पुष्कळ लोक प्रभुचा अनुभव का नाही घेऊ शकत क्योंकि पाप का कोड उनको पूर्ण रूप में खा लिया है कारण पापाच्या कोडाने त्यांना संपूर्ण रीत्या खाल्लेला आहे आपको मालूम है ना एक कोड़े के हाथ में एक जलने वाला कोयला देगा तो कोयला मत समझता ना देगा तो उसको कुछ नहीं वो तो ऐसे खेलते रहेगा उसमें आणि एका कोडी व्यक्तीच्या हातामध्ये जळता कोळसा जर दिला तर त्याला तो चटका बसणार नाहीये त्याचं ते उष्णतेची जाणीव बसणार नाही तो कोळशा सोबत खेळत राहील क्यों का क्योंकि उसके हाथ में कोड है कारण त्याच्या हातामध्ये कोड आहे ब्लड सर्क्युलेशन नाही आहे वहां पर आणि त्या ठिकाणी रक्ताचा प्रवाह होत नाही परंतु हमारे हाथ में डालेगा तो आणि आपल्या हातामध्ये जळता कोळसा टाकला तर हमें तो है बोल के फेंक देगा आणि आपल्याला तो चटका बसेल आणि तो फेकून देऊ क्यों का क्योंकि आपको अनुभव मिल गया कारण त्याचा अनुभव आपल्याला भेटला प्रियो आज कितनी लोग पाप के कोड के कारण प्रभु की उपस्थिति में आने के समय में प्रभु का भय भी ना मान करके दिल को कठोर करके आने वाले वचनों को तुच्छ करके अपनी मनमानी करता है
आणि आज कितीतरी लोक पापाचं कोड त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या कारणाने प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन बसता, पण देवाचं येणारं जे वचन आहे ते तुच्छ करून फेकून देतात आणि पापाच्या जीवनामध्ये ते जगत राहतात. दुःखदायक बात आहे, खूप दुःखदायक गोष्ट. आम्ही पारखे नाही, आपण पारखायचं. आज मी काम रे, आज मी कुठे आहे? नैनी त्रिका 5 कभी 5 आणि स्तोत्र 93 त्याच्या 5 वचनाचा शेवटला भाग. पवित्रता ही उनकी भवन को शोभा देता आणि देवाच्या घराण्याला पवित्रता शोभते. 77 का 13 स्तोत्र 77 त्याचं 13 वचन. प्रभु की मार्ग पवित्रता का है आणि देवाचा मार्ग पवित्र आहे. बहुत अनमोल बात है आणि खूप अनमोल गोष्ट आहे. प्रभु को धन्यवाद देतो, देवाला धन्यवाद असो. और एक वचन पढ़ करके मैं जल्दी कदम करूंगा. सातवी बात आणि सातवी गोष्ट, एक सच्चा समर्पित व्यक्ति, एक खरा समर्पित व्यक्ति. मानव इस दुनिया में जब तक जीवन बिताएगा वो सुसमाचार का गवाही देगा आणि या जगामध्ये जोपर्यंत जीवन जगेल तो सुवार्थेची साक्ष देत राहील. प्रेज द लॉर्ड. आज अगर हम सुसमाचार का गवाही अगर नहीं देता, आज जर आपण सुवार्थेची साक्ष देत नाही तर वो एक उदार पाया हुआ, एक प्रभु के लिए समर्पण किया हुआ एक जन नहीं है, उसका एक सबूत है. आणि प्रभु करता एक समर्पित व्यक्ती नाहीये त्याचा एक पुरावा आहे. एक दोन वचन पढ़कर मैं जल्दी समाप्त करूंगा. एक दोन वचन वाचायला सांगायला लवकर थांबेल. प्रेरित लोकांना 5 अध्याय 8 वचन. प्रेषित त्याचा पहिला अध्याय त्याचा 8 वचन. ओ प्रभु येशू, देखो प्रभु यीशु मसीह का गवाह बनने के लिए प्रभु ने हमें दुनिया से अलग किया और पवित्र आत्मा का दान दिया. आणि प्रभु यीशु ख्रिस्ताच्या साक्षीदार होण्याकरता प्रभु ने आपल्याला या जगापासून वेगळा केला आणि आपल्याला त्याचा आत्म्याचं दान दिलं. अगर हम ऐसे नहीं करता, आपण असं करत नाही तर प्रेषित पौलोस की भाषा को बोल करके यहां पर मैं समाप्त करूंगा. आणि प्रेषित पौलाच्या भाषेमध्ये सांगून या ठिकाणी मी थांबेल. पहिला कोरिंथी उसका 9 अध्याय का 16-23 वचन. पहिले करंदीकाराचं पत्र त्याचा 9 अध्याय 16-23 वचन. यदि मैं सुसमाचार सुनाऊं तो मेरे लिए कुछ घमंड की बात नहीं, क्योंकि वह तो मेरे लिए अवश्य है. यदि मैं सुसमाचार न सुनाऊं तो मुझ पर हाय, क्योंकि यदि अपनी इच्छा से यह करता हूं तो मुझे मजदूरी मिलती है, और यदि अपनी इच्छा से नहीं करता तो भी भंडारी पर मुझे सौंपा गया है. तो मेरी कौन सी मजदूरी है? यह कि सुसमाचार सुनाने में मैं मसीह का सुसमाचार सेठ में करूं. यहां तक कि सुसमाचार में जो मेरा अधिकार है उसको भी मैं पूरी रीति से काम में न लाऊं, क्योंकि सबसे स्वतंत्र होने पर भी मैंने अपने आप को सबका दास बना दिया है कि अधिक लोगों को खींच लाऊं. मैं यहूदियों के लिए यहूदी बना बोले करते प्रेषित पौलुस इतना बोझ के साथ सुसमाचार सुना करके आत्माओं को जीतने के लिए वो बहुत अपने आप को समर्पण किया हुआ व्यक्ति था. सुवर्ता सांगून आत्मे जिंकण्याकरता त्याने खूप स्वतःला समर्पण केलं होतं. दुसरे के प्रति कुछ भी बनने के लिए तयार था आणि इतरांकरता तो काही होण्याकरता तयार होता. हे एक समर्पित व्यक्ती का चिन्ह आहे आणि एक समर्पित व्यक्तीचं ते चिन्ह आहे. आज हमें सुसमाचार सुनाने का ओ बोझा ओ बोझ है क्या आणि आज सुवर्ता सांगण्याचं ते ओझं आपल्याला आहे का. बहुत बातें है समय को देखकर मैं रुक रहा हूं आणि खूप गोष्टी आहे वेळ बघून मी थांबत आहे. प्रियो हालेलुया, एक सच्चा मला समर्पित विश्वासी हमेशा दुसरे को येशू समाचार देने के लिए उत्साही रहेगा. आणि समर्पित व्यक्ती जो आहे तो नेहमी इतरांना सुवार्त सांगण्याकरता उत्साही राहील. मैंने आपको आज मला 7 बातें विषय में एक सच्चा समर्पित विश्वासी का लक्षण बताया आणि एक खरा समर्पित विश्वासणाऱ्याची 7 लक्षण मी सांगितली. आपने लिखा होगा, तुम्ही लिहिले असतील. एक बार और मेन हेडिंग बात सिर्फ मैं बताता हूँ आणि पुन्हा एकदा एक ते मेन मुद्दे मी तुम्हाला सांगतो. आप जरूर पारखा, तुम्ही पारखा प्रियांनो. ना एक सच्चा समर्पित व्यक्ति है तो अगर उदार पाया है तो ओ प्रभु का हमेशा आभारी रह करके प्रभु को धन्यवाद या महिमा करते रहे. आणि खरा समर्पण केलेला व्यक्ती जो आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला धन्यवाद देत राहील. दुसरा एक सच्चा उदार पाया व्यक्ती आहे तो पवित्र शास्त्र क्या कहता है उसके आधार में अपना कदम बढ़ाएगा. आणि तो पवित्र शास्त्र प्रत्येक कामा संबंधाने काय सांगतं ते जाणून घेऊन त्याच्या अनुसार तो काम करेल. एक सच्चा उदार पाया व्यक्ती कभी भी अपने सामर्थ्य में नहीं पवित्र आत्मा के सामर्थ्य में हरेक काम करेल. आणि मग खरा तारण प्राप्त झालेला व्यक्ती आपल्या सामर्थ्यामध्ये नाही तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये प्रत्येक काम करेल. एक सच्चा समर्पित व्यक्ती को प्रभू में पूर्ण विश्वास है, दृढ विश्वास है, वो विश्वास
विश्वास एक कदम बढ़ाए आणि एक खरा समर्पित व्यक्ति प्रत्येक पाउल विश्वासाने टाकेल और एक समर्पित विश्वासी हमेशा एक पवित्र जीवन बिताने के लिए उत्साही रहे आणि एक खरा समर्पित व्यक्ति नेहमी पवित्र जीवन जगण्यामध्ये उत्साही रहे और एक सच्चा समर्पित विश्वासी मंडली जीवन में एक अच्छा गवाह बनकर के ओ हमेशा मंडली जीवन में अनेक संगति में शामिल होने के लिए प्रयास करे आणि खरा समर्पण झालेला व्यक्ति जो आहे तो प्रत्येक संगति मध्ये सहभागी होईल और आखिर में सातवा बात एक सच्चा उधार पाया हुआ समर्पित विश्वासी दूसरे को सुसमाचार सुना करके उन आत्माओं को जीतने के लिए वो कोई भी कष्ट में नष्ट में निंदा में जाने के लिए तयार रहेगा आणि खरा समर्पण प्राप्त झालेला व्यक्ति प्रभूच्या आत्म्यामध्ये राहून लोकांना सुवार्ता सांगण्याकरता कितीही कष्ट सहन करावे लागले तरी सुद्धा तो कष्ट सहन करेल आणि इतर आत्मे जिंकण्यासाठी तो प्रयत्न करेल हम अपने आज अपने आपको परखकर देखना है इन सात बातें मेरी जीवन में कैसा है आणि या सात गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये पारखायचे की त्या कशा आहेत हे वचन के सामने परखो आणि या वचनाच्या समोर आपण स्वतःला प्रभु के आगमन से पहले अपने आप को जांच कर परख करके एक विजय जीवन बिताओ आणि प्रभूच्या आगमनाच्या अगोदर स्वतःला पडताळून जाणून घेऊन एक विजय ख्रिस्ती जीवन जगा प्रवीण वचनों के द्वारा आप सब पाहिजे आणि प्रभु या वचनाच्या द्वारे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद प्रभु का निग्रह आप सबके साथ प्रभुची कृपा आपल्या सगळ्यांसोबत असो आमेन आमेन.